मी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करते महाराष्ट्र पक्षी मित्रच्या वेबिनार सिरीज 3 जे 2023 मध्ये आता 3 नव्याने सुरू झालेला आहे. याआधी पण आपले 2 वेबिनार सिरीज याआधी झालेले आहे. तर आजच्या या वेबिनार सिरीज 3 वेबिनार नंबर 5 आजचा वेबिनार जो आहे तो माननीय डॉक्टर राजू कसंबे सर घेणार आहे, जो आहे पॉलिगॅमी इन बयावीवर. आणि आजच्या या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या सर्व महाराष्ट्र पक्षी मित्रचे सदस्य, माननीय कॉन्सिल्स आणि इतर पक्षीप्रेमी आम्ही सर्वांचे स्वागत करते. आणि आजच्या प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉक्टर जयंत फडतकर सर देतील, मी अशी त्यांना विनंती करते. सर नमस्कार. महाराष्ट्र पक्षी मित्र तर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना 42 वर्षापासून सतत कार्यरत आहे आणि संमेलन घेणे हा महाराष्ट्र पक्षी मित्रचा एक मुख्य कार्यक्रम असतो. याशिवाय पक्ष्यांचं संवर्धन, अभ्यास, संशोधन ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण काम करतो. तर लोकांपर्यंत पक्ष्यांची माहिती चांगले चांगले अभ्यासक वेबिनारच्या माध्यमातून पोहोचवावे या संकल्पनेतून हा वेबिनार आपण लॉकडाऊनच्या काळात सुरू केला. आणि आता आपण तिसरी सिरीज या वर्षी पुन्हा सुरू केली आणि त्यातला आजचा 5वा वेबिनार आहे. आणि या वेबिनारसाठी आज आपल्याला लाभलेले डॉक्टर राजू कसंबे. आपल्याला सर्वांना राजू सरांचा परिचय आहे. ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या प्रसिद्ध संस्थेमध्ये असिस्टंट डायरेक्टर ह्या पदावर, असिस्टंट डायरेक्टर कन्झर्वेशन ह्या पदावर आहेत. त्याची इतर पुस्तकं आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी सोबतची काही पुस्तकं हे त्यांच्या नावावर आहेत. तर राजू कसंबे यांना ऐकणं एक वेगळा अनुभव असतो. मी संमेलनामध्ये ऐकलं आहे की इंटरेस्टिंग करून, म्हणजे हॉर्नबिलच्या घरट्यातली गोष्ट किती इंटरेस्टिंग करून सांगतात ते एक मजेशीर असते त्यांना ऐकणं. तर आजचा हा विषय सुद्धा, ज्यावेळी राजू कसंबे अमरावतीला मागच्या वर्षी आले होते तेव्हा आम्ही आमच्या ग्रुप सोबत त्यांना घेऊन गेलो. ते म्हणाले की आपल्याला बयाची एखादी कॉलनी दाखवा जिथे मी तुम्हाला बयाचं एक सोशल बिहेवियर आणि एकमेकांचा हा या ब्रिडिंग सीझन मध्ये कसं रिलेशन्स असतात किंवा त्यांची काय भाषा असते, ते एकमेकांना काय साथ घालतात हे सगळं समजून सांगतो. आणि आम्ही एका झाडाखाली गेल्यानंतर ते सगळी स्टोरी जेव्हा ऐकली तेव्हा ती खूपच मजेशीर होती. तर आता तोच अनुभव आपण सर्वजण आजच्या ह्या वेबिनारमध्ये घेणार आहोत. तर महाराष्ट्र पक्षी मित्रतर्फे मी डॉक्टर राजू कसंबे यांचं, अर्थात ते महाराष्ट्र पक्षी मित्रचे पदाधिकारी जे आहेत, तर स्वागत करण्याची किंवा आभार मानण्याची गरज नाही, परंतु स्वागत करतो एक औपचारिक पद्धत म्हणून. आणि आजचा हा जो विषय आहे की सुग्रणीच्या बहुपत्नीत्वाची गोष्ट, म्हणजे नावातच जरा इंटरेस्टिंग आहे हा विषय. तर डॉक्टर कसंबे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन शेअर करायचं असेल तर ते करावं आणि आपल्या विषयाला सुरुवात करावी. भरपूर लोक जॉईन झाले, सर्वांना नमस्कार. आणि रचना मॅडम आणि सॉरी चेतनवगले मॅडम आणि डॉक्टर जयंत वडतकर तुमचे धन्यवाद. आणि सगळ्या जण एवढ्या उत्साहाने आपण जॉईन झालात, सर्वांचे धन्यवाद. तर आपण आता वेळ घालवू नये कारण की टॉक मोठा आहे थोडा आणि पहिलेच आपण 1.5 तास घेतलेला आहे त्यामुळे आणि थोडं स्पीडनीच जाऊ कारण सुग्रण पक्षी कसा ओळखायचा. फुल स्क्रीन दिसतंय का डॉक्टर? हां झाली. ओके, सुग्रण पक्षी कसा ओळखायचा हे काय मी बोलणार नाही कारण आपला सब्जेक्ट विषय मोठा घेतलाय. मी दिसतोय का स्क्रीनवर? होय. ओके ओके. तर सुग्रण पक्षी कसा ओळखायचा वगैरे ह्या आजचा विषय नाहीच आहे. आज आपण त्याच्या पलीकडे बोलणार आहोत आणि इंटरेस्टिंग पूर्ण सुग्रणीची पूर्ण स्टोरी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. यानंतर तुम्ही जर सुग्रणीचे घरटे कधी बघितली ना तर तुम्ही त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि ती कशी गंमत होईल ते आपण बघूया. तर मी BNHS मध्ये आहे, वडतकर सरांनी माझा परिचय करून दिला आणि इकडे तुम्हाला सालीमाली दिसत आहे, तुझ्या बाजूला बायोवर बट दिसत आहे. तर सुग्रण म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं मला तरी बहिणाबाई चौधरी तिची कविता नेहमी आठवते आणि ही कविता मी इतकेदा युट्यूबवर बघितली आणि इतकेदा मी ती ऐकली की ती जवळपास माझ्या पाठच झाली. अरे खोप्यामध्ये खोपा सुग्रणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला. ही कविता मी इथे याच्यासाठी टाकली आहे की जर बहिणाबाई चौधरी आज असते आणि त्या जर पक्षी निरीक्षक असत्या तर त्यांनी ती कविता कशी केली असती हे मला एक दिवस अचानक असं माझ्या डोक्यात म्हणजे मला सुचलं आणि मी ते लिहून काढलं. ते आपण बघूया. पिलं निजली खोप्याचा जसा झुलता बंगला तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. सुग्रीनं सुग्रीनं अशी माझी रे चतुर, म्हणजे हिने फिमेलला म्हटलंय तिला तिला जन्माचा संगती मिय गण्या गणप्या नर. नराला अक्षरशः वाईट म्हटलंय कारण त्यांना असं वाटत होतं की जो कलरफुल आहे तो जो कलरफुल आहे ती मादी आहे आणि जो कमी रंगाचा आहे फिकट आहे जी मादी असते तो नर त्यांना वाटत होता.
कोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, गिलका तुम्हाला माहित असेल दोडक्याचा एक प्रकार असतो, त्याचा नुसती जाळी जेव्हा घट राहते त्याला म्हणतात गिलक्याचा कोसा, आणि कोसा म्हणजे सिल्क। पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा, या इथे आपल्याला त्यांनी एक लेसन दिलाय, तिची उलुसीचं चोच त्याच जात त्याच ओठ, तुला दिले रे देवानं दोन हात दहा बोट, म्हणजे देर इज नथिंग इम्पॉसिबल, वी गॉट, आपल्याला दहा बोट दिल्या दोन हात आहे, जे त्या सुग्रण पक्षाजवळ एवढं सगळं काही बांधू शकते तर आपण का नाही करू शकत, असं खूप चांगलं त्यांनी पॉझिटिव्हिटी आणि इन्स्पिरेशनल शेवटच्या दोन ओळी दिलेल्या आहेत। तर आजचं जे टॉक आहे मी थोडस स्पीडमध्ये याच्यासाठी बोलतोय की आपल्याला कव्हर करायचं, बरं एवढं सगळं मी याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे, आता मी काही वाचून दाखवत नाही, आता सरळ मुद्द्याला हात घालूया। ओके, तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की भारतामध्ये सुगरण पक्ष्यांच्या किंवा बाया किंवा व्हिवर्सच्या किती स्पीसीज आहे, बाया ही एक स्पीसीजच आहे, आणि डाव्या बाजूला तुम्हाला दिसेल हा जो पिवळा आहे हा म्हणजे हळद लिहायला नर आणि त्याची मादी आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे भारतात कुठे कुठे मिळतो, हा मॅप ई बर्डवरचा आहे आणि हा मॅप तयार व्हायचं कारण म्हणजे आपण सगळ्यांनी जो डेटा सबमिट केलाय त्याच्यावरनं हा मॅप तयार झाला आहे, याला डिस्ट्रीब्युशन मॅप म्हणून, म्हणजे कुठे मिळते। तर नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये पण तुम्हाला दिसतंय की म्हणजे मणिपूर मिझोराम नागालँड तिकडे पण दिसतंय, पण ती ईस्टर्न बायोविवर बर्ड ती दुसरी सबस्पीसीज किंवा उपप्रजाती असते। दुसरा म्हणजे ब्लॅक ब्रेस्टेड वेवर, आता हा रेअर होत चाललाय पण याचं डिस्ट्रीब्युशन अजूनही आहे, म्हणजे मुंबईमध्ये खूप असायचं पूर्वी, आता कमी झालाय आणि नॉर्थ इंडियामध्ये बऱ्यापैकी अजूनही मिळतो, पण याचं घरटं अशा प्रकारचं हत्ती गवतामध्ये असतं आणि हे मी चंबळमध्ये हा फोटो काढला। तर हा नर आहे मधला, उजव्या बाजूचा पण नर आहे पण तो नॉन ब्रिडिंग सीझन म्हणजे जेव्हा विहिणीचा हंगाम नसतो म्हणजे पावसाळ्याच्या बाहेर त्यावेळेस काढलेला हा फोटो आहे। त्यानंतर तिसरी स्पीसीज आहे स्ट्रिक्ट फिवर म्हणजे रेशाळ सुग्रण, तिचं घरटं बघा कसं आहे आणि इथं डिस्ट्रीब्युशन बघा कसं आहे। विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा मिळेल, मला मुंबईमध्ये पण मिळाला, आणि याचा हा ब्रिडिंग सीझन म्हणजे विणीच्या हंगामातला नर आणि विणीच्या हंगामाच्या बाहेरचा नर असा दिसतो, पण रेषा त्याच्यावरच्या असतात। चौथा म्हणजे फिन्स विवर, अतिशय दुर्मिळ झाला आहे, आता आपण याला क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये घातलाय मागच्या वर्षी, आणि भारतामध्ये आणि नेपाळमध्ये तराईचा गवताळ प्रदेश जो असतो तिकडे हे असतं, पण गवतामध्ये आणि झाडाच्या शेंड्यावर गर्टी करतात, आणि दुर्दैवाने आता कावळ्यांची संख्या वाढत चालली आहे हिमालयामध्ये ज्या ठिकाणी या मिळतात, तर कावळे काय करतात की जेव्हा एकदम अचानक 50-60 कावळे येतात या घरट्यांवर धाड मारतात आणि सगळी पिल्लं खाऊन टाकतात, अशा प्रकारे या पक्ष्यांची संख्या एकदम कमी होत चालली आहे आणि आता हे क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे नष्टप्राय झालेली प्रजाती, याच्यासाठी काहीतरी जर आपण केलं नाही तरी प्रजाती नक्कीच आपण गमावून बसू, आणि याच्यानंतर याचं हे पक्षी पकडून हे मार्केटमध्ये विकायला येतात लव बर्ड्स म्हणून, त्यामुळे सुद्धा याला खूप धोका आहे। तर आपण आता जाऊया आपल्या बायाविवर बर्डकडे म्हणजे सुगरण, जो आपला सगळ्यात कॉमन पक्षी आहे जो संपूर्ण भारतात मिळतो। तर आपल्याला माहिती आहे की हा ग्रेनिव्होरस म्हणजे दाणे खाणारा पक्षी आहे, तर याला सगळं धान्य आवडतं, त्यामुळे बरेचदा तुम्ही कृषी शास्त्रज्ञाला विचारलं तर शेतीचं नुकसान करणारे पक्षी असं याचं म्हणतात, पण जसं चिमणी असते तसं याचं आहे, जेव्हा त्याचा विणीचा हंगाम असतो त्यावेळेस हे खूप मोठ्या प्रमाणावर कीटक खातात आणि शेतातील पिकाचं रक्षण करतात। तर याला बाजरा तांदूळ म्हणजे धानाच्या शेतात धान काढल्यानंतर जो फोल असतो तो हा फोलावरचा फोटो मी काढलाय, त्या फोलामध्ये ते जाऊन त्यातलं धान्य वेचतात बाजरा, त्यानंतर त्यांना फुलामधला मधुरस म्हणजे नेक्टर खूप आवडतो। कोणाला काही बोलायचं होतं का? तर अशा प्रकारचे सुगरणीचे थवे कधी कधी बघायला मिळतात, पण हा जर झूम केला फोटो तर याच्यामध्ये नुसती सुगरणच नाही तर याच्यामध्ये बऱ्याच चिमण्या पण आहेत, तर त्या मिक्स असे फ्लॉक असतात आणि कधी कधी बघायला मिळतात। आता मुंबई परिसरात तर जसं याचा अधिवास कमी होत चाललाय तसतसं हा अशा प्रकारचं चित्र बघायला कमी मिळतं, पण हा फोटो मी काढलाय साधारणतः 5 वर्षापूर्वी मुंबईजवळ। तर आता आपण जाऊया विणीकडे म्हणजे ब्रीडिंग बिहेवियर, विण कशा प्रकारची असते, विण वर्तणूक म्हणू आपण त्याला। तर घरटं बांधायचं आहे आणि ह्या नराने ही फांदी सिलेक्ट केली आहे, निवडली आहे, आणि ही एका बाभळीची काटेरी फांदी आहे आणि त्यांनी त्याला बघा पहिली गाठ बांधली आहे, ही पातळ हिरवं पातळ जिवंत कवताचं हिरवं पातळ त्यांनी निवडलंय आणि यांनी ह्या गाठी बांधल्या आहेत। ह्या गाठी बांधल्यानंतर खरं म्हणजे ही गाठ बांधायची खरी गंमत असते, ही जर बांधता आली नाही तर घरटं पुढे जाणारच नाही, पण यांनी ते बांधलंय आणि पहिली गाठ बांधल्याबरोबरच यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली आहे, मग हळूहळू हा घरटं वाढवत जातो। आता पण मी ही सिक्वेन्स मध्ये काढलेले फोटो आहेत, तर बघा तोच खाली गेला, गवताचं पात आणायला गेला खाली नाल्यामध्ये, बांधतोय आता थोडीशी पानं जी आहेत
त्याचा थोडासा एक त्या फांदीवर आधार तयार झालाय आणि तो तिकडे बसलाय. तर अशीच घालता येत नाही रोशनी आकाशाला, खूप खूप झटावं लागतं. शिकवलं सुग्रण पक्षानं, मांड्याचा संसार म्हणजे पातं पातं जमवावं लागतं. अशा प्रकारे मेहनत करत करत हे घरट तयार होतं आणि या घरट्यामध्ये आता खालच्या बाजूला एक तुम्हाला आडवा बेल्ट दिसतो. तुम्ही जर हेल्मेट घातलं तर त्या हेल्मेटमध्ये जी खाली आपल्या हनवटी खालून एक पट्टी जाते त्याला म्हणतात हेल्मेट स्ट्रॅप. आणि हे हेल्मेट सारखं झालं, हा हेल्मेट घालतात लोक नुसतं आरटीओला खुश करायसाठी, ते हेल्मेट आणि हा हेल्मेटचा स्ट्रॅप. ही स्टेज याला म्हणतात हेल्मेट स्टेज. ओके, आता हे घरट बांधतोय. एक मला इंटरनेटवर असं सापडलं की तो 18 दिवस घेतो, 500 नर फेऱ्या मारतो, 35 गवताची पाते आणतो वगैरे वगैरे, असं मला एक इंटरनेटवर सापडलं. पण हे किती खरं आहे मला माहिती नाही, कारण मी कधी मोजलं नाही. तर हा काय करतो इथे पंख फडफडवून खूप छान असं गाणं म्हणून आणि डिस्प्ले करतो. आता अशा प्रकारचं झालंय, हा घरट्याचा आधार तयार झालाय आणि हा नर पुढे पुढे ते काम नेतोय. ही हेल्मेट स्टेज, परत तो फोटो मी तुम्हाला दाखवतोय. आता हेल्मेट स्टेजचं झालंय आणि परत याने खालचा जो वरचा जो आधार आहे हा त्याला स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करतोय. आता पुढे जाऊया हेल्मेट स्टेज आणि इथे नर करतोय डिस्प्ले. त्या हेल्मेट स्टेजमध्ये हा जो स्ट्रॅप आहे, हनवटीच्या खालून जाणारा जो पट्टा असतो आपला हेल्मेटचा पट्टा, त्या पट्ट्यामध्ये नर बसू शकतो. आणि हा जेव्हा ह्या स्टेजला जेव्हा घरट येतं त्यावेळेस खरी गंमत सुरू होते. कारण माद्या ज्या असतात त्यांना नर निवडायचा असतो, म्हणजे उलट असतं याच्यामध्ये. मादी नराची निवड करते आणि नर घरटी बांधतात. तर मादी जेव्हा नराची निवड करायची असते तर त्या ह्या स्टेजच्या वेळेस नर गाणी गायला सुरुवात करतात आणि माद्यांचा थवा किंवा एक मादी सुद्धा येते आणि ही सगळी घरटी दुरून बघतात. आणि मग एखादं घरटं तिला बरं वाटलं तर त्या घरट्यावर जाऊन ती त्या घरट्याचं अजून बारकाईनं निरीक्षण करते. म्हणजे लग्नाच्या आधीच जर मुलीने म्हटलं की मला तुझा फ्लॅट दाखव तर तशा प्रकारचं हे आहे. आणि याच्यामध्ये हा तिला छान गाणं म्हणून तिची करमणूक करतो आणि तिला तो घर पण दाखवतो. तर आता हे कडुलिंबाच्या झाडावर ही घरटी आहेत. आणि खरं म्हणजे कडुलिंबाच्या झाडावर अशा प्रकारची घरटी फार कमी आढळायला पाहिजे, कारण या झाडावर त्या घरट्यांना संरक्षण नाही आहे. संरक्षण म्हणजे काटेरी झाड असलं तर संरक्षण मिळतं, कडुलिंबाच्या झाडावर ते संरक्षण नाही. पण काही काही ठिकाणी अशी घरटी सुग्रण पक्षी करतात. आणि इथे सगळ्या हेल्मेट स्टेजमधली घरटी तुम्हाला दिसतात, म्हणजे साधारणतः पूर्ण कॉलनीतली घरटी एकाच वेळेस ती बांधल्या जातात असं आपण म्हणू शकतो. पण बरीच घरटी मागे पुढे असतात. तर आता ही मादी आली आहे इकडे आणि कोर्टची हा डान्स करतोय. हा लटकलाय, याला उलटा लटकून हा डान्स करतोय. आणि ही जी रूम आहे, हे जो गोल चेंडू सारखा दिसतो याला म्हणतो आपण एक चेंबर, म्हणजे अंडकक्ष. तर अंडकक्ष तयार झाला. आता आपण याचे कॉल ऐकूया, तुम्हाला कॉल ऐकू येतील की नाही मला माहित नाही, वडतकर सर मला सांगाल. तर साधा कॉल जो असतो सुग्रण पक्षाचा हा असा आहे, म्हणजे घरटी नसताना नाही आला नाहीत का, म्हणजे आपण ते शेअरिंगच्या वेळेस काहीतरी करायला पाहिजे होत. राहू देऊया आपण पुढे जाऊया ना. पुढे जाऊया. हा येतोय. अच्छा, हा त्याचं गाणं आहे, ट्राय करा. हे त्याचं गाणं आहे. यस सर, ऑडिबल आहे. आता आपण ते पण ऐकूया आधीच. आणि हा साधा कॉल, हाच आहे त्याचा कॉल ऍक्च्युली. चिक 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 नाही येत आहे. येत आहे, येत आहे. येस, ऑडिओ पण. ऑडिओ पण सर. तर अशा प्रकारे साधा चिक चिक जे कॉल आहेत त्याला आपण कॉल म्हणतो. आणि जे लांब ज्याच्यामध्ये सूर धरून म्हणतात त्याला म्हणतो आपण गाणं. तर आता हेल्मेट स्टेज आणि अंडकक्ष ही या स्टेज पर्यंत घरटे आले तुम्हाला दिसतात या फोटोमध्ये. आणि हे पामच्या झाडावर आहे, कारण पामच्या झाडावर चढणं फार कठीण असतं. त्यानंतर झालंय कम्प्लीट घरट आणि आता इकडे जोडीदार पण त्याला लाभली आहे. आणि हा नर आहे, इकडे उजव्या बाजूला मादी आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण घरटं दिसतं. आपण या घरट्यामध्ये काय भाग असतात ते बघूया. हे घरट्याचं मी स्केच काढलं आणि उजव्या बाजूला प्रत्यक्ष घरट आहे. ही झाडाची फांदी आहे, याला त्यांनी आधाराला हे सगळं पानं गुंतवली आहेत. त्यानंतर सस्पेन्शन किंवा स्टॉक म्हणजे आधार हा. त्यानंतर ही अंडकक्ष हा एक चेंबर, पूर्ण गोल जो आतमधला भाग बरोबर. आणि ह्या अंडकक्षामध्ये तो अंडी इथे घालतो, असा एक खाचा असतो, अशी रूम असते छोटीशी. आणि अंडकक्षाच्या वर छप्पर जिथे असतं त्या ठिकाणी तो चिखल किंवा शेणाचा लेप लावतो नर. आता याचा उपयोग काय याचं मला, म्हणजे माझं तरी सिम्पल म्हणणं आहे की जेव्हा खूप वादळी हवा असते त्यावेळेस
घरट्याचं ग्रॅव्हिटेशनल सेंटर टिकून राहावं आणि त्यांनी खूप झोका घेऊ नये हा त्याचा उद्देश असावा असं मला वाटतं. पण शास्त्रज्ञ काहीतरी वेगवेगळं सांगतात. आणि ही आहे एंट्रन्स ट्यूब म्हणजे प्रवेश नलिका. ही लांब असते साधारण, आणखी याच्यापेक्षा ही साधारण बरी आहे. ही याच्यासाठी असते की इथून दुसरा कुठला शिकऱ्याने जर जायचा प्रयत्न केला तर ह्या खालचं गवत त्याच्या वजनाने निष्ठून पडतं आणि त्याला काही त्या आतमध्ये जाता येत नाही. फक्त साप जो आहे, साप जो आहे तो वरून झाडावर येतो आणि इथे जिथे हा सुगरण पक्षी बसला एक चेंबरच्या वर स्वतःच्या तोंडाने छिद्र पाडतो आणि अंडी किपिल खाऊन टाकतो. सापाने चढू नये म्हणून सुगरण पक्ष्याला जास्त घरट कुठे बांधायचं याची जास्त काळजी घ्यायला लागते आणि त्याप्रमाणे ती त्याचं सर्वायवल म्हणजे किती पिपिल्ल वाचतात किंवा ते घरटं वाचतं की नाही हे ठरतं म्हणजे त्याच्या लोकेशनवर. तर सुगरण असा पक्षी आहे की जो घरट्याचं डेकोरेशन करतो आणि त्याला डेकोरेशन फक्त एका रंगाचं आवडते. तुम्हाला माहिती होतं की नाही माहिती नाही पण ह्याच्यामध्ये विशेष करून ब्लॅक ब्रेस्टेड विवर जो सुगरण आहे तो आपल्या घरट्याला पिवळ्या रंगाची फुलाच्या पाकळ्या आणून लावतो अशा प्रकारे आणि त्याचं ते डेकोरेशन करतो. आणि आपण या घरट्यावर स्वतः मान आपण शिडी लावून जर दुसऱ्या रंगाच्या कुठल्याही पाकळ्या लावल्या तर लगेच येऊन त्या काढून टाकतो आणि पिवळ्याच ठेवतो. अशा प्रकारे हा डेकोरेशन करतो. तर जगामध्ये फार कमी पक्षी असे आहेत की जे घरट्याचं डेकोरेशन करतात आणि त्याचं एक एक्झाम्पल आहे बावर बर्ड. हा तर अक्षरशः मांडव घालतो अशा प्रकारचा, काटक्यांचा इतका मोठा मांडव घालतो आणि त्या मांडवासमोर त्या जंगलातले रंगसंगतीचे असलेले वस्तू जमा करून त्याच्यासमोर डेकोरेशन करतो आणि हे सगळं फक्त मादीला पटवण्यासाठी. आणि एकदा जोडी झाली की या बावरचा म्हणजे या मांडवाचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. ते दुसरं घरटं बांधतात आणि तिकडे ते संसार करतात. हे बावर बर्ड दुसऱ्या प्रकारच्या बावर बर्डचं घरटं यांनी सगळी फक्त निळा रंग सिलेक्ट केला आहे. म्हणजे तुम्ही एक विशिष्ट प्रकारचे प्लास्टिक जर तिकडे पडली असतील ना तर त्या प्लास्टिकचे तुकडे ते घरट्याला लावून ते घरटं सजवतात म्हणजे बावर सजवतात मांडव घरटं नाही. घरटं याच्यानंतर ते बनवतात जोडी झाल्यानंतर. तर खरं मग आयडियल घरटं कसं असतं म्हणजे की आदर्श की सुगरण पक्षाचं घरटं असं असावं. म्हणजे आता इथे उजव्या बाजूला दोन आहे ह्याचं बघा. प्रवेश नळकांड जे आहे हे खूप लांब आहे, याच्यामध्ये नॉर्मल आहे, याच्यामध्ये आखूड आहे. मग ते किती असायला पाहिजे याच्यावर पण शास्त्रज्ञांनी रिसर्च केलं आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी दिसल्या तर आपण बघूया अजून काय काय गोष्टी आपल्याला याच्यामध्ये मिळतात बघायला. तर ह्या घरट्याची नळी अगदी छोटी आहे प्रवेश नलिका आणि याची खूप जास्त आहे आणि याची नॉर्मल आहे. तीन प्रकारच्या इथे तुम्हाला दिसत आहे. कोणीतरी माईक चालू केलाय, बंद केला तर बरं होईल. तर हा अमरावती जवळचा फोटो आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की याचं झाड म्हणजे पामची प्रजाती आहे, सिंधीचं झाड आहे. या सिंधीच्या झाडाचं जे मेन खोड असतं, मुख्य जे खोड असतं त्याला उलट्या खाच्या असतात, त्यामुळे या झाडावर चढणं अतिशय कठीण असतं. त्यामुळे कुठलाही प्राणी किंवा मनुष्य या झाडावर चढू शकत नाही आणि या घरट्यांना नुकसान करू शकत नाही. तर टॉडी पाम ताडीचं झाड म्हणून सिंधीचं झाड म्हणून तर एवढी गर्दी एका झाडावर होती. तर हा जुना फिल्मवरचा फोटो होता तर मी स्कॅन करून मुद्दाम घातला. ही सगळी गर्दी एका बाजूला आहेत आपण ते बघूया. तर मग कुठलं झाड निवडतात हे सुगरण पक्षी कुठल्या झाडावर आणि कुठे गर्दी करतात आणि का करतात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना त्या झाडाला संरक्षण पाहिजे. संरक्षण म्हणजे झाड काटेरी असावं, त्या झाडाला वर चढता यायला नको किंवा आणखी काहीतरी. जसं नदीच्या काठावर आहे झाड किंवा विहिरीच्या वर आहे. कारण की एखादा शत्रू वर जर चढायचा प्रयत्न केला आणि त्या समजा छोटा साप आहे आणि तो वर चढायचा प्रयत्न केला तर हे काय करतील की त्याला त्याची शेपटी ओढून ओढून त्याला पाडतील खाली. खाली पडल्यानंतर तो जर विहिरीत पडला तर त्या सापाला पूर्ण आयुष्याची अद्दल घडली. अशा प्रकारचं ही व्यवस्था असते. काटेरी झाड आहे, बाबळीचं झाड आहे, त्याच्यावर कुणाला चढता येत नाही त्यामुळे त्या घरट्याचं संरक्षण होतं. म्हणजे झाडाचं बघा. आता आपण इथे हा नंदूर मधमेश्वरचा फोटो आहे. काटेरी बाबूळ ही दुसरी बाबूळ आहे बरं का. ही नाही याच्यावर नाही केलं त्यांनी घरट. आपली खरी बाबूळ जी आहे अकाशी अरेबिका त्याच्यावर घरटं केली आहेत. आणि खाली आहे दलदल आणि इथे हत्ती गवत. इथे खरंच कुठ इथे तुम्ही या दलदलीत जाऊन इथे ह्या घरट्याला तोडायचा प्रयत्न करणार नाही. कुठलाही प्राणी इथून इथे उडी मारू शकत नाही कारण खाली चिखल आणि पाणी आहे. इकडून जाऊ शकत नाही कारण झाडाला काटे म्हणजे स्वांब आहे आणि काटेरी झाड आहे. एवढं सुंदर त्याला प्रोटेक्शन आहे, घरटी नक्कीच सक्सेसफुल होणार. हे विलायती बाबूळ. आता विलायती बाबूळ खरं म्हणजे आपल्या इकडची नाही पण या झाडावर पण तुम्ही चढून बघा तुम्हाला एवढं झाड ते ओरबाडेल त्यानंतर तुम्ही कधी चढणारच नाही. म्हणून काठीने घरून खालूनच त्याच्या चिंचा पाडणं सोपं असतं पण झाडावर चढणं कठीण असतं. हे या पक्ष्यांना समजलं की विदेशी जरी असलं तरी हे झाड खूप चांगलं आहे आणि याच्यावर ही सुंदर अशी कॉलनी तयार झाली. हा पण नंदूर मधमेश्वरचाच फोटो आहे आणि तुम्ही बघा इथे सगळी किती अर्ध्यापेक्षा जास्त घरटी जी आहेत ती पूर्ण झालेली आहे.
आता पळसाच्या झाडावर या ठिकाणी मी असं बघितलं की आजूबाजूला काटेरी झाडच नव्हती, मग पळसाच्या झाडावर पण त्यांनी घरट केलं आणि अक्षरशः बघा त्यांनी काय बांधायचा प्रयत्न केला. आता हे जे घरट आहे उजव्या बाजूचं हे घरट अपूर्ण राहिलं, कारण या नराला इकडे पहिली गोष्ट याला घाटच बांधता नाही आली बरोबर धड, त्यानंतर याला कळलंच नाही की कसं बांधायचं. म्हणजे याला काय म्हणतात की हा अगदी नौकागडी म्हणजे पहिल्याच वर्षी, आता तरुण झालाय, मागच्या वर्षी जो जन्माला आलेला जो आहे त्यांनी तो प्रयत्न केला आणि इकडे दोन अजून दोघांनी प्रयत्न केला, पण याला हा पिवळा रंग आलाय त्यामुळे हा कदाचित एक वर्षापेक्षा मोठा असेल. त्यानंतर विहिरीच्या वर घरटे, आता ह्या इथे जर कोणी गेलं घरटं ह्या घरटेशी पंगा घ्यायला आणि ते पडला तर डायरेक्ट विहिरीत पडणार. साप गेला समजा मुंगूस, मुंगसाला जाताच येणार नाही कारण ह्या फांद्या एवढ्या बारीक आहेत. मग ह्या ठिकाणचं जे झाड आहे हे काटेरी नसलं तरी चालेल, म्हणजे विहिरीच्या काठावर जनरली वड पिंपळ उंबर अशी झाडं उगवतात किंवा आणखी कुठली अग्रेसिव्ह झाडं असतात ती उगवतात किंवा विहिरीच्या भिंतीत पण उगवतात इथे, मग त्या ठिकाणी हे पक्षी घरटी करतात आणि त्यामुळे त्यांना खूप छान असं संरक्षण मिळतं. त्यानंतर आता पक्ष्यांनी अजून एक गोष्ट लक्षात आली की बाबा सगळ्यात कठीण जागा तरी आहे की या ठिकाणी कोणी पंगा घेणारच नाही, तो म्हणजे इलेक्ट्रिक वायर, आणि इलेक्ट्रिक वायरवर सुद्धा त्यांनी घरटी करायला सुरुवात केली आहे. आणि हे एक मला फोटो इंटरनेटवर मिळाला, मी काढलेले फोटो पण येतील पुढे, पण एवढे चांगले फोटो मला मिळाले नाही. आता याच्यापेक्षा चांगले फोटो आहेत इंटरनेटवर. तर मग झाड झाड कुठलं घेतात, तर ह्याच्यामध्ये एकतर उंच झाड, काटेरी झाड, चढायला कठीण झाड आणि त्या झाडाजवळ जायला कठीण असलेलं झाड, हे म्हणजे हे झाडाचं सिलेक्शन झालं. आता त्या झाडावर झाडाचं सिलेक्शन झालं तर मग घरटं कुठे करायचं, पूर्व दिशेला, पूर्व पश्चिम, उत्तर दिशे, दक्षिण, चार दिशा आहेत, खाली वर, पाच सहा दिशा आहेत, बरोबर आहे ना. मग आता ही घरटी नेमकी कुठे करतात, याचा शास्त्रज्ञांनी जो अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की सगळी घरटी जी असतात ती एकतर महाराष्ट्रातला आपण विचार करूया किंवा भारतातला विचार करूया, कारण आपण इकडे मान्सून कुठल्या बाजून येतो, पश्चिम दिशेने. मग पश्चिम दिशेला जर घरटं केलं तर ही घरटी झोडपल्या जातील, सगळे पक्षी उजव्या बाजूला घरटी करतात, पूर्व दिशेला घरटी करतात. मग पूर्व दिशेला पण घरटी केली तर एवढा मोठा चान्स आहे, म्हणजे शेंड्यापासून तर इथून इथपर्यंत आणि एवढा अर्धा वर्तुळ आपल्याजवळ आहे घरटी करायला. माझा कर्सर दिसतो ना जयेंद्र, पॉइंटर दिसतो का? दिसतोय दिसतोय. हा तर हा अर्ध वर्तुळ एवढा असतो त्याला चॉईस, सॉरी, मग त्याच्यामध्ये ती घरटी इथेच करतात. फक्त खालचा म्हणजे ही जो चतकोर आहे इथे सगळ्यात जास्त घरटी असतात. काय घरटी, मग जसं जसं वाढत जातं तसं तसं वरपर्यंत इथपर्यंत जातात. अगदी शेंड्यावर इथे फार क्वचित घरटी असतात, पण अशी कॉलनी मी बघितली आहे की ज्याच्यामध्ये सगळी घरटी शेंड्यावर होती. ओके, तर पश्चिम दिशेला विशेष घरटी नसतातच असं आपण म्हणूया, 100% घरटी इकडच्या बाजूला असतात. आणि हे म्हणजे पावसाचा जो मारा आहे, जो वादळाचा तडाखा आहे, तो बसू नये म्हणून. आता हा वादळ असं आलं तर ह्या झाडांनी पूर्ण वादळ झेललं आणि याला याच्यावर कमीत कमी परिणाम झाला, पण ही सगळी घरटी जेव्हा झोका घेतील, हेलकावतील, तेव्हा ती पूर्व दिशेला अशी बाहेर झोका घेतील, हे लक्षात घ्या. असा इकडे जो ऍरो दाखवला याच्या उलट, आणि हवा आली आहे इकडनं, पश्चिमेकडनं, आणि घरटं जाईल पूर्वेकडे ढकलले जाईल. तर मग पुढे काय होईल ते आपल्याला बघायला मिळेल. आता या झाडावर घरटी कमी आहेत, पण या झाडावर खालच्या बाजूला फार कमी घरटी आहेत, कारण तसं म्हणजे घरटीच कमी आहे त्या झाडावर. आणि बहुतेक पक्ष्यांनी घरटी इथे केली आहेत आणि सगळी घरटी अपूर्ण आहेत, म्हणजे ही अनुभवी पक्षी नाहीत, बरोबर. तर आता आपण तर याला म्हणतात की ही जी झाडाची फांदी आहे, ह्या झाडाच्या फांद्यांचा जो वाक आहे, कल, असं अशा कर्व असतात ना, ह्या कर्व जितका त्याच्या कर्व प्रमाणे, म्हणजे जसजसा कर्व वाढत जातो तसतशी ती घरटी जास्त ते सिलेक्ट करतात, आणि जसजसा कर्व वरच्या बाजूला जातो तसतसं ती घरट्यांची संख्या कमी होत जाते. तर ही एक कॉलनी आहे, तुम्ही बघा काटेरी झाड आहे आणि एवढी सगळी घरटी झाली आहे. तर बहुतेक घरटी इथे म्हणजे तयार होत आहेत आणि याच्यावर डिस्प्ले चालू आहे असं दिस मला दिसत. बरं, आता आपण बघूया म्हणजे घरटी झाडावर कुठल्या दिशेला होती, आपण ते बघितलं पूर्व दिशेला आणि खालची चार भागात जर विभागलं तर उजवीकडची खालची चतकोर तो भाग होता. आता तिथे घरटी लावल्यानंतर आता आपण बघितलं की हवा जी आहे इथे, ही हवा या बाजूने आली आहे तर ह्या घरटी या बाजूला ढकलल्या जातील, उजव्या बाजूला, इकडे माझ्या तुम्ही ज्या स्क्रीनवर बघतात उजवीकडे. आता बघूया तर उजवीकडे ढकललं गेलं तर घरटं समजा असं बांधलं आहे त्या पक्षाने. आता हे चुकीचं घरट आहे, म्हणजे ह्या घरट्यामध्ये जी एक चेंबर आहे ही एक चेंबर इकडे आहे आणि इकडनं हवा येते, म्हणजे ही पश्चिम बाजू आणि ही पूर्व बाजू. जर एक चेंबर या बाजूला केलं आणि इकडनं जर वादळाचा तडाखा बसला आणि यांनी हा झोका असा घेतला तर ही घरटी अशी अंडी अशी एक चेंबरमधून खाली पडतात, म्हणजे अंडी सुरक्षित नाही. मग हे कळतं का सुगरण पक्ष्याला? नक्कीच कळतं, कारण सगळी घरटी जी असतात ती अशी असतात.
म्हणजे एक चेंबर जे असतं ते पश्चिम दिशेला असतं. आता आला, आता बघूया आपण वादळाचा जो तडाखा आहे इकडनं आलाय आणि घरट गेला असं वर. आता याने किती बघा 45 degrees जवळपास 40 degrees मी तुम्हाला दाखवलाय, तरी 45 degrees इथपर्यंत जरी गेलं हे तरी सुद्धा ही अंडी इकडे या भिंतीवर येतील पण इकडे या नळीतनं बाहेर पडणार नाही. म्हणजे ही याला म्हणतात नेस्टचं ओरिएंटेशन. आधी जे सांगितलं मी तुम्हाला लोकेशन ऑफ नेस्ट म्हणजे ऑन दी ट्री, इथे घरट्याच्या घरट्याचं ओरिएंटेशन. आणि हे फार महत्वाचं आहे आणि हे सगळं सुगरण पक्ष्यांना कळतं की इकडनं पाऊस येणार आहे, अंडकक्ष ह्या बाजूला हवा तरच अंडी पडणार नाहीत. एकदा मला घरट्याखाली झाडाखाली घरटं मिळालं होतं आणि मी मला माहिती होतं की त्याच्यात अंडी आहेत की नाही आहेत कसं बघायचं, तर मी या पहिले उलट्या दिशेने मी त्याला झोका दिला म्हणजे असं फिरवलं डावीकडे जसं दाखवलंय, तर एकही अंड पडलं नाही. नंतर मी असं पळलं तर त्याच्यामध्ये तीन अंडी होती, तीन अंडी माझ्या हातावर पटकन येऊन पडली. याचा अर्थ जेव्हा घरटं होतं त्याचा हा जो बुंधा आहे आधार, झाडाला जी पहिली गाठ बांधली होती ती कच्ची होती आणि ते मादीला पण कळलं नाही, बिचारीने त्याच्यासोबत जोडी केली आणि सगळं नुकसान झालं. तर याच्यावर बऱ्याच लोकांनी संशोधन केलं आहे आणि एक महत्वाचं नाव म्हणजे ई बर्ड जे वापरतात त्या लोकांना सुहेल कादर हे नाव माहिती असेल, त्यांनी याच्यावर खूप छान घरटं केलं. त्यांनी या घरट्यावर खूप छान असं संशोधन केलं PhD आणि त्यांनी काय अनुमान बांधले, त्यांचं असं म्हणणं होतं की नेस्ट लोकेशन म्हणजे जे कुठलं झाड आणि कुठल्या झाडावर कुठल्या बाजूला, जसं मी तुम्हाला दाखवलं पूर्व्या बाजू पूर्व दिशेला खालची चतकोर त्या ठिकाणी घरटी, ते लोकेशन जास्त महत्वाचं आहे आर्किटेक्चरपेक्षा. म्हणजे जी नराची जी कलाकारी आहे की किती सुंदर घरटं बांधलंय याच्यापेक्षा ते घरटं कुठे बांधलंय हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यावर ठरतं की किती पिल्लं जगणार आहेत आणि वाचणार आहेत. हा यांनी असं संशोधन केलं आणि त्यांनी ते खूप छान असं, पण त्यांनी खूप आकडेवारी हे करून गेली. तुम्ही जर PhD thesis बघितला तर तुम्हाला कदाचित कळणार नाही, मला पण कळायला कठीण जातो, पण ते सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे अशा प्रकारे त्याचा आपण एक सार काढू शकतो. आणि नेस्टची उंची आणि त्या ज्या फांदीला बांधला आहे ती फांदी किती जाड आहे ते पण महत्वाचं आहे असं त्यांनी दिलंय. आणि गवताची पाती जी आहे ती जर खूप पातळ असतील तर घरट चांगलं होईल आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल जास्त होईल असं त्यांचं म्हणणं होतं. आता जाऊया आपण महत्वाच्या विषयाकडे, ते म्हणजे ब्रीडिंग बिहेवियर म्हणजे विंड कशी करतो आणि त्यांचं मेटिंग कसं होतं, मेटिंग म्हणजे मिलन. तर याच्यामध्ये मेटिंगमध्ये दोन प्रकारचं मेटिंग असतं, एक म्हणजे पॉलिगॅमी आणि दुसरं म्हणजे मोनोगॅमी. मोनोगॅमी म्हणजे ते पक्षी ज्याची मादी वडाच्या झाडाला फेरा मारते आणि म्हणते की मला 7 जन्म हाच पती मिळू दे, आणि पॉलिगॅमीमध्ये असं कोणीही कोणाला काय म्हणत नाही, बरोबर. असं सिंपल दोन प्रकारचं वर्गीकरण आपण करू शकतो. पॉलिगॅमी आता आपण बघूया, चित्रामध्ये बघूया. तर मोनोगॅमी, मोनोगॅमीमध्ये मी इथे सारसाचं उदाहरण दिलं आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मोनोगॅमीचा अर्थ जरी आपल्याला असं वाटतो की आयुष्यभर ते जोडी टिकून राहते, पण ॲक्च्युली ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्षीशास्त्रामध्ये मोनोगॅमीचा अर्थ होतो की त्या सीझनमध्ये ॲटलीस्ट त्या वेळीच्या हंगामात त्या दोघांनी एकमेकांसोबत इमानदार राहावं म्हणजे मोनोगॅमी. दुसरं आहे पॉलिगॅमी आणि पॉलिगायनी. तर आपण पॉलिगॅमीमध्ये पॉलिगायनी आणि पॉलिअँड्री हे दोन प्रकार असतात. तर पॉलिगायनीमध्ये एक नर अनेक माद्या, 1 male many females. पॉलिअँड्रीमध्ये 1 female many males लाईक जकाना. आपल्याकडे पिझनटेल जकाना, ब्रॉन्ज विंग जकाना दोन पक्षी आहेत आणि पॉलिगायनीचं एक्झाम्पल आपल्याकडे आहे सुगरण पक्षी. तर अशा प्रकारे ह्या तीन आपण सिस्टम म्हणूया म्हणजे क्लासिफिकेशन वर्गीकरण सोडून देऊ, मोनोगॅमी पॉलिगायनी पॉलिअँड्री तीन प्रकार आहेत. मोनोगॅमीचं आणखी एक उदाहरण ते म्हणजे माझा आवडता पक्षी आणि हॉर्नबिल, कारण याच्यामध्ये मादी आतमध्ये कोंडलेली असते त्यामुळे काही चान्सच नाही, पण नराला चान्स आहे की दुसऱ्या मादीसोबत तो लफडं करू शकतो, पण ते होत नाही असं 99% हॉर्नबिल्समध्ये DNA टेस्टिंगवरून सिद्ध झालेलं आहे. आणि सारस पक्ष्यामध्ये जसं म्हणत होते की नर मेला तर मादी मरते वगैरे, पण तसं नसून म्हणजे कधी कधी मरतो असं नाही, पण शक्यतोवर नर दुसरा जोडीदार शोधतो असं आढळून आलं, पण असं फार क्वचित घडतं की एक जोडीदार मेला आणि दुसरा जिवंत आहे. त्यानंतर मोनोगॅमीमध्ये आपले सगळे कॉमन पक्षी म्हणजे 90% बर्ड्स जे आहेत ते मोनोगॅमस, म्हणजे एक पत्नीव्रता एक पतिव्रता हे दोन्ही सगळे आले याच्यामध्ये, बरोबर. तर चिमणी, कावळा, सातबाई, प्रिनिया हे सगळे, पण हे एक सीझन. आता हॉर्नबिलच्या जोड्या किती वर्ष टिकतात आपल्याला माहिती नाही, कोणीतरी रिसर्च करेल आणि नंतर पुढे सांगेल, पण सारसच्या जोड्या निश्चितच वर्षानुवर्ष टिकून असतात, त्या एकमेकांसोबत इमानदार राहतात हे मात्र शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं. हे झालं मोनोगॅमी.
दुसरं आहे पॉली गायनी, आता आपण जे सुग्रण पक्षी, फक्त सुग्रणच आहे गायचं उदाहरण नाही, त्याच्यामध्ये मोर सुद्धा आहे आणि जो आपला आवडता पक्षी आहे, राष्ट्रीय पक्षी आहे. त्यानंतर माडोक पक्षी आहे, तणमोर पक्षी आहे, तणमोरामध्ये लेसर फ्लोरिगन, बेंगॉल फ्लोरिगन, ह्या सगळ्या प्रजाती आहेत पॉलीगायनीमध्ये, ज्याच्यामध्ये एक नर अनेक माद्यांसोबत मिलन करतो किंवा मेटिंग करतो. आणि खास गोष्ट म्हणजे पॅरेंटल केअर, म्हणजे पिल्लांची काळजी घेणे, अंडे उबवणे, हे सगळं माद्या करतात. आणि फक्त 2% पक्षी असे आहेत जगामध्ये की ज्या ज्याच्यामध्ये हा म्हणजे बहुपत्नीत्व, म्हणजे नर एक अनेक माद्या, हा प्रकार आढळतो. आपण सुग्रण पक्षावर जाऊया. नेक्स्ट प्रकार आहे पॉली अँड्री, याच्यामध्ये एक मादी अनेक नरांसोबत मिलन करते. आणि याच्या बेस्ट एक्झाम्पल आपल्या इकडच्या जकाना आणि रंगीत कोकस किंवा पाणलावा, म्हणजे ग्रेटर पेंटेड स्नाईप ज्याचं नाव दिलंय. तर याच्यामध्ये जो मादी जी असते ती अंडी घातल्यानंतर ती पळून जाते आणि दुसऱ्या नरासोबत दुसरं घरट बांधते आणि परत तिकडे अंडी देते. आणि नर जो आहे म्हणजे डॅडी हा किंवा बाबा पिलांची काळजी घेतो, म्हणजे अंडी उगवणे, पिलांना मोठं करणे, सगळं काळजी तो नर घेतो. म्हणजे मादी अनेक नरांना आपली अंडी घालत जाते, अंड्याची क्लचेस म्हणतात, म्हणजे एका एका ठिकाणी 4 घातली, मग परत दुसरा नर 4 अंडी घातली, परत तिसरा नर 4 अंडी घातली, असं मादी अंडी घालत घालत जाते आणि नराजला सुपूर्त करून देते. तर हे हॅपी फादर्स डे साठी खूप चांगलं उदाहरण आणि हॅपी मदर्स डे साठी ते पहिलं. तर आता सगळ्यात महत्त्वाचा सालीमलींचा मी फोटो तुम्हाला दाखवला, त्याचे तो याच्यासाठी की सुग्रण पक्ष्यांचं सगळ्यात पहिलं केवळ दुर्बिणीच्या भरोशावर किंवा स्पॉटिंग स्कोपच्या भरोशावर निरीक्षण करून त्यांनी हे शोधून काढलं की याच्यामध्ये नर घरटी बांधतात, मादी नव्हे. दुसरी गोष्ट, नर जे आहेत अनेक माद्यांसोबत मिलन करतात, ज्याला पॉलीगायनी म्हणतात. आणि प्रत्येक नराचा जननखाना असतो, जननखाना म्हणजे हायरेम्स, हॅरेम ऑफ फिमेल्स, म्हणजे खूप साऱ्या माद्या एक नर सांभाळतो असं त्याला, म्हणून त्याला हायरेम हा शब्द वापरला जातो इंग्रजीमध्ये. पण तसं एक्झॅक्टली जननखाना जो तुम्ही मुघल राजांच्या असा विचार करत असाल तर तशा प्रकारचं नसतं, हे फक्त एका सीझनसाठी आणि एका घरट्यापुरतं मर्यादित असतं. दुसरं नाव याच्यामध्ये घ्यायला पाहिजे ते म्हणजे आपले मराठी माणूस, म्हणजे व्ही सी आंबेडकर, विजय आंबेडकर सर हे डॉक्टर सालीम अलींचे स्टुडंट होते आणि MSc स्टुडंट होते. तर हा अभ्यास झाला 1959 यांचा थिसिस मी वाचला आणि त्याच्यामधलं मी तुम्हाला ही सगळ्यात गोमावताची गोष्ट सांगणार. तर त्यांना सालीम अलीं यांना स्टुडंट म्हणून घेतल्यानंतर त्यांनी काय केलं की सालीम अलींनी तर ऑलरेडी हे निरीक्षण केले होते की पॉलीगायनी आहे, बहुपत्नीत्व आहे. त्यांनी आंबेडकरांना सांगितलं की आता हे जे संशोधन आहे हे आता तुम्ही पुढे न्या, मग पुढे न्यायचं तर हे सिद्ध करा तुम्ही की मी जे म्हणतोय ते घडतं. मग काय केलं, विजय आंबेडकर BNHS होते, सालीम अली साहेब BNHS होते, मग त्यांनी काय केलं की 29 सुग्रण पक्षी एकाच कॉलनीमधले जिथे घरटी बांधत होते त्यातले 29 पक्षी जाळ्या लावून, मिशनेट लावून पकडले. त्याच्यामध्ये 9 नर होते आणि 20 माद्या होत्या आणि त्यांच्या पायात अशा प्रकारे रिंग घातल्या, याला म्हणतात कलर रिंग्स. आणि ह्या कलर रिंग्स अशा की जेणेकरून की आंबेडकर साहेब बाजूला दुर्बीण घेऊन बसले घरट्याजवळ तरी सुद्धा त्यांना पायातल्या रिंगच्या रंगावरून कळेल की आपली 1 मादी आहे, 2 आहे. कारण याच्यामध्ये अशा रिंग्स होते, कॉम्बिनेशन म्हणतात त्याला, वेगवेगळे कॉम्बिनेशन, लाल ऑरेंज, हिरवी पिवळी, हिरवी निळी हिरवी, असे वेगवेगळे कॉम्बिनेशन घालायचे. जेव्हा तुम्ही निरीक्षण करता त्यावेळेस तुम्ही लिहिणार निळी 2 रिंग, निळा आणि हिरवा वालीनं याच्यासोबत मीटिंग केलंय आणि ह्या नराचं ब्लॅक अँड व्हाईट याने याच्यासोबत मीटिंग केलंय, अशा प्रकारच्या नोट्स लिहायच्या आणि मग त्याचं अनालिसिस करायचं. जेव्हा हे सगळं निरीक्षण करत असतो त्यावेळेस हे विसरून जायचं की आपण याचं रिंगिंग केलेलं आहे, फक्त निरीक्षण लिहित जायची आणि नंतर त्या निरीक्षणाचं अनालिसिस करायचं. अशा प्रकारचा तो स्टडी असतो. आणि आजकाल असा स्टडी जेव्हा करतात तेव्हा काय करतात की व्हॉलेंटियर्स घेतात, जेणेकरून वेगवेगळ्या व्यक्तींनी केलेली निरीक्षणं मॅच व्हायला पाहिजे. नाहीतर काय होतं की मी माझ्या मनातच ठरवलं की नाही नाही ग्रीन ब्लॅक वाला ब्लॅक व्हाईट सोबतच मीटिंग करतो, अशा प्रकारचं आपल्या डोक्यामध्ये गणित चालू असतं. असं होऊच शकत नाही, तसं होऊच शकत नाही. आपले काहीतरी फंडे असतात. जसं आता आता काय काही जणांनी फोटो काढले त्याच्यामध्ये मादी नराच्या पाठीवर बसत आहे असे पण फोटो आता आलेले आहेत, म्हणजे हॉर्नबिल पक्षाचे. हे जर आधी सांगितलं असतं तर कुणी विश्वास ठेवला नसतं, म्हटलं हे एडा आहे, याला एक तर मादीने नर ओळखताच येत नसेल, काही सांगतो अशा प्रकारे. पण आता फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत आणि आपल्याजवळ चांगली टेक्नॉलॉजी आल्यामुळे हे सगळं शक्य आहे. त्यावेळेस एवढे सुंदर काही कॅमेरे नव्हते आणि कलरमधले काय 1959 काय कलर व्हिडिओ कॅमेरा आपल्याकडे नव्हते. आणि अशा प्रकारचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी केवळ दुर्बिणीतून आणि डोळ्यांनी निरीक्षण करूनच ते शक्य होतं आणि ते विजय आंबेडकर सरांनी करून दाखवलं. आता त्यांना काय मिळालं आपण बघूया. त्यांनी जे नर
नऊ नर होते ना, नऊ नरांना नाव दिली एबीसीडी असे, जे काही येईल नऊ अक्षर अध्यक्षरापर्यंत. आणि त्याच्यामध्ये एक नर असा होता की त्यांनी सहा घरटी बांधली, म्हणून मी इथे सहा घरटी दाखवली आहे. पण म्हणजे पावसाळा संपेपर्यंत त्याचा जो विणीचा हंगाम असतो तो संपेपर्यंत त्याला पाच घरटी जी आहे ती पूर्ण झाली होती. त्या पाच घरट्यात त्याला पाच माद्या मिळाल्या आणि पाचही माद्यांसोबत त्यांनी मेटिंग केलं. आणि सहाव्या घरट्याचं बांधकाम चालू होतं पण त्याला मादी मिळाली नाही, कारण सगळ्या माद्या बाकी एंगेज झाल्या असतील. म्हणून हा जो सुपर मेल आहे हा एकदम सुपर मेल, यांनी एकदम एवढं मोठं काम केलं की त्यांचा जो अभ्यास होता तो सक्सेसफुलच झाला. मग बाकीच्या नरांनी काय कारनामे केले ते बघूया. आता किती घरटी कंप्लीट झाली ते बघूया. आपण बी नावाचा जो नर होता त्यांनी फक्त एकच घरटं बांधलं आणि त्याच्या मादीने तीन अंडी दिली, त्याच्यामधली दोन पिल्लं निघाली. तर सक्सेस रेट काढला आपण, जरी टक्केवारी काढली तर टक्केवारी काढायचा शास्त्रज्ञांना शौक असतो, स्टॅटिस्टिक्समध्ये बोलतात ना, हे स्टॅटिस्टिक्स काढलं तर 66% 2 out of 3 व्हेरी गुड. दुसरा जो होता डी नावाचा त्यांनी तीन घरटी बांधली आणि तीन माद्या मिळवल्या, तीन माद्यांनी मिळून 11 अंडी घातली आणि पिल्लं झाली 5. सक्सेस रेट झाला 45%, म्हणजे सक्सेस रेट कमी झाला पण पिल्लांची संख्या वाढली. आपला जो सुपर मेल होता त्याचं नाव होतं एच, आणि एचनी काय केलं, जवळपास 6 घरट्यापर्यंत मजल मारली पण त्याला माद्या मिळाल्या 5, कारण माद्या संपून गेल्या, नाहीतर त्यांनी 6वा पण सोडला नसता. आणि एकूण या 5 माद्यांनी दिली अंडी 19, त्याच्यामध्ये पिल्लं निघाली 7, सक्सेस रेट बघा 36. पण जर या नराचा हिशोब केला तर सक्सेस सर्वात सक्सेसफुल नर जो आहे तो हा याचाच आहे, कारण याला 7 पिल्लांचा तो पिता झाला, बाप झाला, आणि याचे 2च होते याचे 5 होते, हा सगळ्यात सक्सेसफुल आहे. इकडे तुम्ही सक्सेस रेट जर बघितला तर हा कमी आहे, 36% फक्त, पण किती पिल्लांचा बाप झाला, 7, आणि एका सीझनमध्ये. म्हणून हा सगळ्यात सक्सेसफुल नर आहे. आता पुढची गोष्ट बघूया, पिल्लं किती झाली, 2, 5, 7. आपण याला पण म्हटलं की याचला हा सगळ्यात सक्सेसफुल आहे पण याचा सक्सेस रेट सर्वात कमी आहे. मग मला सांगा, बहिणाबाईची आपण कविता ऐकू, त्याच्यामध्ये तिने म्हटलं की हा नर जो आहे हा बदमाशी करतो, म्हणजे तो गण्या गणप्या असं काहीतरी त्यांनी तिला म्हटलं होतं. आता आपण बघूया हा गणप्या जो आहे यांनी काय केलं, यांनी काय केलं इकडे इतकं सक्सेस रेट, म्हणजे खूप चांगलं वाटलं, पण हे सगळ्यात जास्त सक्सेसफुल तर हा आहे. पण ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का, इंडिव्हिज्युअल सक्सेस, हा जो इंडिव्हिज्युअल सक्सेस रेट जो आहे तो शेवटी बघितलं तर ह्याच्या फेवरमध्ये जातो. पण मग हा रेट कमी व्हायचं कारण काय असावं, याचं कारण मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजे हा जो नर असतो हा पळून जात नाही आणि दुसऱ्या मादीच्या नादी लागतो, हे जे आहे ते खोटं आहे. तो तिकडे दुसरं घरटं बांधत असतो, म्हणजे त्यांनी जेव्हा पहिलं घरटं बांधलं आणि मादी मिळवली आणि दुसऱ्या घरट्याचं काम चालू केलं आणि दुसरी मादी पटवली, त्यावेळेस तो पहिल्या घरट्याकडे दुर्लक्ष करत नव्हता. म्हणजे याचे जे एफर्ट, याचा जो प्रयत्न आहे तो 6 घरट्यांमध्ये विभागला गेला, डिवाइड झाला, म्हणून इथे सक्सेस रेट कमी झाला. इथे कसं झालं की हा जो बी आहे यांनी पूर्ण 100% मदत केली मादीला, एवढी हेल्प झाली, एवढी मदत झाली की इथे 3 पैकी 2 पिल्लं वाचले, पण या 5 जणींना ह्याची मदत जी आहे ती विभागून वाटल्या गेली, त्यामुळे ह्या यांना फार कमी मदत मिळाली, कारण की ती मदत डिवाइड झाली, म्हणून इथे सक्सेस रेट कमी झाला. अशा प्रकारे तो नर जो आहे तो खरंच त्यांनी दुसरी बायको आणली किंवा दुसऱ्या फिमेल सोबत त्यांनी जोडी जमवली म्हणून तो पळून नाही जात, तो तिला पण मदत करतो, दुसरीला करतो, तिसरीला करतो, चौथीला करतो, पाचवीला करतो, पण त्याच्यामध्ये त्याचा जो गोंधळ होतो त्याच्यामध्ये त्याचे एफर्ट्स असे डिवाइड होतात आणि त्या मादीला तो जो मदत असते पिल्लांना खाऊ घालण्यामध्ये ती कमी मिळते आणि मग पिल्लं मरतात. अशा प्रकारे ही पॉलिगायनी आहे. मग ही बेनिफिशियल आहे की नाही बेनिफिशियल असा जर विचार केला तर ती बेनिफिशियलच आहे, कारण की याच्यामध्ये पॉलिगायनीमुळे ते 7 पिल्लं वाचली आहेत आणि जो ज्यांनी एकाच फिमेल सोबत संसार केला त्याची फक्त 2 पिल्लं वाचली आहेत. म्हणून हा निसर्गामधला एक फायदेशीर अडॅप्टेशन आहे असं म्हणूया. तर आता आपण आता हा मुद्दा समजून घेतला, आता आपण दुसऱ्या गोष्टीकडे वळूया. बरोबर चाललंय त्यांचं सर, जव्याला पुढे वेळ आहे ना, वेळ आहे बरोबर, आवाज येतो आहे, स्लाइड दिसतो आहे, परफेक्ट. आता आपण सब्जेक्ट आता थोडासा सर, कॅन यू स्पीक इन बिट ऑफ हिंदी बिकॉज वी माय चॅट अंडरस्टँड मच ऑफ मराठी अँड ही लव्ज युअर स्टोरीज, द वे यू टेल अँड एक्सप्लेन, वी रिअली लव्ह युअर स्टोरीज, वी हॅव सीन यू अँड वी हॅव बीन विथ यू. हु इज दिस, कॅन यू
I can't see you because I'm on full screen. Yeah, mode. I will video. No, don't put on the video. I can't see. I am on the full screen, so I can't see anything. Okay. My PowerPoint presentation is occupying my entire screen. Okay. No, I just asked who is the name of the boy. The name of the boy is Rehan Chheda. He's been a member of BNHS. So he is a birder. So we'll have it in English sometime. Okay. Now this is only for Marathi audience, and the Pakshi Mitra has taken initiative. So let us be. No problem. Enjoy, okay, you enjoy the video you. Right now, okay? Yes. Okay. आता पण जाऊया दुसऱ्या एका aspect कडे. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की अशी अपूर्ण घरटी आणि एकदा मला ठोसर सर नागपूरचे जे आहेत आपले गोपाळ ठोसर सर त्यांनी तर मला पूर्ण अख्खी कॉलनीज दाखवली की त्याच्यामध्ये एकही घरट बरोबर नव्हतं आणि एकही पिवळ्या रंगाची चा बर्ड नव्हता म्हणजे बर्ड इन ब्रीडिंग प्लुमेज विणीच्या जो त्याचा ड्रेस असतो पोशाख असतो तसा एकही पक्षी नव्हता तर ते बघितलं नंतर लक्षात आलं की सगळे मेल जे आहेत त्याला कोणालाही तो आला नाही ते मेलच होते पण ते तरुण होते तरुण म्हणजे मागच्या वर्षी ज्यांचा जन्म झाला लेस दॅन 1 इयर ओल्ड मेल आणि त्यांनी ती कॉलनी बांधली होती म्हणजे ते काय करत होते ते फक्त प्रयत्न करत होते कोशिश करेंगे पटाने की मिल गई तो मिल गई नाही तो ठीक आहे अगले साल तो बड़े होई जाएंगे अशा प्रकारचा त्यांचा तो प्रयत्न असतो तर आता हा नर आहे याला ब्रीडिंग प्लुमेज नाही आपण घरट बांधतोय उजव्या बाजूला बघा दुसरा नर आहे घरट बांधतो पण याला बांधता येत नाही कारण हे चुकतंय कुठेतरी बघा आता आपण आज थोड्या वेळापूर्वी बघितलं की बाबा आदर्श घरट आयडियल नेस्ट कसं असतं आणि हे बघा याला काढता येत नाही हे बघा की घरटी बांधतायत हे सगळे इथे बघा देर इज नो मेल ह्याच्यामध्ये असा कुठलाही पिवळ्या रंगाचा मेल नाही आहे सगळे जे आहेत ना साधे आहेत म्हणजे जे मादीसारखे दिसत आहेत कारण की हे एक वर्षाचे व्हायचेच आहेत म्हणजे 11 महिन्याचे 10 महिन्याचे वयाचे आहेत आणि हे प्रयत्न करतायत की कोशिश तर करूया आपल्याला जसं बांधता येईल तसं पुढच्या वर्षी बहु आपण मोठे त्यावेळेस आणखी चांगलं बांधू आणि मग जमेल की आपलं तर मग ही जी घरटी असतात याला म्हणतात ॲबनॉर्मल नेस्ट ॲबनॉर्मल नेस्ट म्हणजे विचित्र घरटी म्हणूया असं म्हणणे घरटी म्हणूया खरं म्हणजे विचित्र घरटी म्हटलं तर बरं आहे तर आता ॲबनॉर्मल नेस्ट आपण मी चित्रांमध्ये जास्त दाखवणार आहे तर याच्यामध्ये सिम्पल ॲबनॉर्मल मिक्स ॲबनॉर्मल एक मजली बहुमजली घरटं पण आता एक मजली बहुमजली असतं ॲबनॉर्मल नेस्टमध्ये सिम्पल ॲबनॉर्मल मिक्स ॲबनॉर्मल आणि बहुमजलीमध्ये काय काय चुका होतात आणि ते जे नर असतात किंवा म्हणजे एक वर्षाचे म्हणा तरुण म्हणा किंवा ॲडल्ट पण कशा चुका करतात त्यात आपण बघूया आता काय झालं की सगळ्याचे फोटो मिळवणं अशक्य आहे मी काय केलं की स्केचेस काढले आता बघा आता आपण एक मजली घरटी बघूया वन सिंगल स्टोरी और मोनो स्टोरी ह्याच्यामध्ये काय केलं यांनी दोन बेस बांधले त्यामुळे घरटं चुकलं यांनी एक बरोबर बांधला एक चेंबर पण बरोबर केलं इकडे काय केलं यांनी याला वाटलं की याला आपण पाईपला आधार देऊया ही जी नळी आहे प्रवेश नलिका याला एंट्रन्स ट्यूब याला आपण आधार देऊया याला म्हणतात बटरेसिंग असं बटरेस बांधत गेला म्हणजे त्याचं घरटं चुकलं म्हणजे अबनॉर्मल आहे असं हे काही नॉर्मल घरटं नसतं आणखी म्हणजे जो नर आहे त्याला माहिती नाही घरटं कसं बांधायचं इट इज जस्ट ट्राईंग टू लर्न म्हणजे तो शिकायचा प्रयत्न करतो की कसं घरटं बांधायचं अँड इट गोज रॉंग मीन्स टोटली अबनॉर्मल नाव लुक ॲट दिस हा काय केलं यांनी शेवटी काय बांधलंय घंटा म्हणतो आपण याला घंटा तर बेल जार अक्षरशः घंटासारखं बांधलं आणि इकडे एंट्रन्स बघा एंट्रन्स बंद आहे याला माहित पण नाही की इकडून मादीला अरे बाबा तू घर बांधतोय तुला फिमेल हवी आहे पण त्याला ती जाईल कुठून आतमध्ये काय विचार तर कर तर त्याला काही माहितीच नाही की ते कसं ठेवतात त्याने इकडनं बंद करून टाकलं याला तर काही कळलंच नाही यांनी डायरेक्ट चेंडू भोपळा जसं बांधतात अक्षरशः भोपळा बांधलाय याला माहितच नाही की प्रवेश नलिका असते यांनी तर आधारच दिला नाही म्हणजे घरटं डायरेक्ट फांदीलाच बांधलं आणि चालू करून दिलं हेल्मेट स्ट्रॅप पर्यंत आणलं नंतर त्याला लक्षात आलं की नाही यार काहीतरी चुकलंय सोडून दिलं सिमिलर घरटं यांनी बांधलंय क्लोजनेस यांनी पण याला माहितीच नाही खालून प्रवेशद्वार हेल्मेट स्ट्रॅप बीप काय माहितीच नाही चुकीचं त्यानंतर हे तर एक मजली आहे पण दोन घरटी बांधली यांनी याला समजलं नाही की आपलं काहीतरी चुकतंय आणि याला दोन याला जोडून पण टाकलं त्यांनी म्हणजे दोन घर एकत्र दोन फ्लॅट आणि इंटरनल पण हे आटून जोडलेलं नाही हे बटरेसिंग जे फक्त बाहेरून आहे आणि मी काढलेले फोटो पण तुम्हाला दाखवतो जेवढे फोटो मी कंपाईल करू शकलो आणि अनेक वर्षांपासून मी फोटो काढतोय तर मी फोटो दाखवतो तुम्हाला जे माझ्याकडे त्यानंतर आपण सुरुवातीला बघितलं की खरं नॉर्मल किंवा आयडियल नेस्ट ते सिमेट्रिकल नसतं म्हणजे त्याला जर मधून असं डिवाइड केलं तर असं हे सिमेट्रिकल झालं वरचं आणि खालचं ऍक्च्युअल मध्ये नॉर्मल नेस्ट आयडियल नेस्ट असं असतं सिमेट्रिकल कारण इथे एक चेंबर असते ना एक चेंबर जवळून जर आपण जर त्याला ट्रान्सवर्स सेक्शन केला तर हा असा दिसायला पाहिजे ते असिमेट्रिकल नेस्ट आहे
आता मी काढलेले फोटो बघा, हे बघा, याला यांनी काय केलं, याला बेसच नाही, पण हेल्मेट स्ट्रॅप पर्यंत यांनी आणलं कार्यक्रम आणि नंतर सोडून दिला. हे मी म्हटलं तुम्हाला नुसता चेंडू, ब्लाइंडनेस, नुसता चेंडू, याला प्रवेशद्वार नाही, एक चेंबर नाही, काय त्याला माहितीच नाही कसं बांधायचं. त्यानंतर हे बघा यांनी काय केलंय, इकडे दोन आधार दिले. मी तुम्हाला स्केच दाखवलं तर डबल स्टॉक, एक चेंबर बांधली आहे पण इथे याला एंट्रन्सचं काय जमलं नाही गणित. त्यानंतर बघा स्टॉक, याला तर बेस याला बांधता झाला नाही, इथेच वाढवत गेला वाढवत गेला आणि नर पण तुम्हाला दिसतोय. या घड्याला काय रंग येलो जस्ट ब्रीडिंग प्लुमेज तो काय आला नाही, म्हणजे हा तरुण घडी आहे, जस्ट ट्राईंग. हे आय एन एस मी आधी प्रेझेंटेशन घेतलं मध्ये दाखवलं, बघा इथेच त्याला म्हणजे बेसच नाही बांधताला. त्यानंतर इकडे जो हा जो असतो स्टॉक हा असा स्ट्रॉंग पाहिजे असतो, तो त्याला जमलाच नाही, तरी पण भाऊ आपले चालले एक चेंबर बांधायला आणि प्रयत्न केला. एनिवे ठीक आहे, रॉंग स्टार्ट. इथे बघा आणि बटरेसिंग बघा, एवढा बटरेसिंग केलं यांनी या घरट्याला, इलेक्ट्रिकच्या तारेवर बांधलंय, या दोघांनी तर सोडून दिले. याला बघा, ह्या तर इकडे चालला, इकडे चालली दांडी, इकडे चालली, पण तरी हेल्मेटपर्यंत त्यांनी मजल मारली, यांनी हेल्मेट स्टेजपर्यंत मजल मारली. यांनी तर कम्प्लीट पण केलंय, पण बटरेसिंग बघा केवढं केलंय. कदाचित बटरेसिंग माईट बी अ गुड अडॅप्टेशन, पण आयडियली इट इज नॉट सपोज टू बी देअर, म्हणजे असायलाच पाहिजे असं नाही. त्यानंतर आता आपण डबल स्टोरी, हे बघा याला यांनी कसं केलं, दोन मजली बांधली. काय माहिती याच्या डोक्यात असं असेल की कदाचित बाबा दोघींसोबत संसार करूया, ठीक आहे, दू मजली बांधलं. तर आता यांनी काय केलंय, त्याला एक्स्ट्रा बटरेसिंग केलंय. बघा हे याला इकडे असं बटरेसिंग, याला इकडे असं बटरेसिंग, विच इज नॉट नॉर्मल. सो दिस इज ऑल्सो ॲबनॉर्मल. हे सगळे फोटो हा डावीकडचा हा माझा नाही आहे फोटो, हा उजवीकडचा माझा आहे. याला तर समजलंच नाही की एक चेंबर कुठे सुरू करायची, चाललाय चाललाय चालला पोंगा पोंगा वाढत वाढत वाढत, दोघांना पण काय कळलं नाही, सोडून दिलं. हा गोव्याला मला मिळाला, याला डबल स्टॉक आहे इकडे आणि खाली, त्याला काय समजलंच नाही की याची लांबी, की याचं एक चेंबर कुठे वाढवायचं, आणि हे ॲबनॉर्मल नेस तसंच तो खाली खांबासारखा करत नेला. आता बघूया दू मजली. मी एक ऑलरेडी तुम्हाला फोटो दाखवला आणि हा फोटो परत मला मिळाला. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये त्यांनी एंट्रन्स केलं याला, आणि याला पण एंट्रन्स केलं आणि पक्षी पण आहे तिकडे, दोन्ही याला एंट्रन्स दिला आणि दोन्ही याला एक चेंबर आहे. हे बघा आता इथे दाखवलंय बोथ स्टोरीज अलाईव्ह, म्हणजे दोन्ही याच्यामध्ये तो घरट करू शकतो. याच्यामध्ये खोटं म्हणजे शिवडो, हा शिवडो पण दू मजली, कारण वरच्या याच्यामध्ये काहीच नाही, नुसतं गवत भरलाय, एक चेंबर भरल नुसतं गवताने भरून ठेवलंय, पण खालचं घरट चांगलं आहे. आणि आणखी एक प्रकार म्हणजे एकदम येडा, दोन्ही टू स्टोरीज काही नाही, त्याला माहितच नाही आतमध्ये काय, एक चेंबर नावाची गोष्ट काय. आता हे घरटं झाडावर होतं, मी काही उघडून बघितलं नाही, आपण फक्त फोटो काढायचे असतात, घरटं काही तोडून बघायचं नसतं. पण पावसाळा संपल्यानंतर कधी कधी घरटी खाली पडलेली मिळतात, ती नक्की उचला आणि त्याला तुम्ही उभं असं बरोबर काप द्या आणि असं उघडून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला शेणाचा लेप, चिखलाचा लेप किंवा कधी कधी अंडी ही सुद्धा मिळतील, कधी कधी मेलेली पिल्लं पण त्याच्यामध्ये असतात, तर ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप छान असं तुम्हाला एक अंडरस्टँडिंग येईल की त्याचं आर्किटेक्चर किती सुंदर असतं. तर ॲबनॉर्मल नेस्टमध्ये बहुमजली घरट, आता ही प्रियदर्शिनी नावाची मुलगी पी एच डी करत होती, मला बी एन एच एस लालित त्यावेळेस भेटली होती सॅकॉनमध्ये, आता कुठे आहे मला माहिती नाही, पण हे सगळ्यात लांब असं घरट इथे बघा. सॉरी पण चुकून मी झूम करायचा प्रयत्न याच्यासाठी करतोय की हे बघा या घरट्याला इथे छिद्र आहे, याला जसं साप आहे, साप याच्यामध्ये जाऊन याला छिद्र पाडून पिल्लं खातो, त्याला प्रिडेशन म्हणतो आपण, म्हणजे ते पिल्लं मेली. अशा प्रकारचे छिद्र घरट्यावर तुम्हाला दिसतील वरच्या बाजूला, तेव्हा समजायचं की त्यातली पिल्लं मेली आहे. तर हे दुमजली घरटं आहे, सालिम अली सरांचा पण एक असा फोटो आहे, त्याच्यामध्ये असं त्यांनी खूप लांब असं घरटं आणि त्याची लांबी पण सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे, इथे किती लांब घरटं होतं त्याचं त्यांनी खूप छान असं एक फोटो इंटरनेट मी कुठेतरी बघितलं. तर आता प्रश्न पडत असेल, तुम्ही ऐकलं असेल बरेचदा की सुगरण पक्षामध्ये जी मादी जी असते ती सगळ्यात सुंदर नरासोबत, जो सुंदर गातो, जो सुंदर दिसतो, ज्याचं घरटं सुंदर असतं, त्याच्यासोबतच मिलन करते, म्हणजे मेटिंग करते, जोडीदार बनते. मग जो नर आहे त्याला घरटं बांधता येत नाही, त्याला पिवळा रंग आलेला नाही, ज्याला गाणं म्हणता येत नाही, अशा नरासोबत त्या जोडी करत नाही, याचा असा अर्थ होतो. मग आपण जो सर्वायवल ऑफ दी फिटेस्ट, म्हणजे फिटेस्टमध्ये सुंदर गाणारा, सुंदर घरटं बांधणारा, हे सगळं फिटेस्टचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण आता शिकलो या प्रेझेंटेशनमध्ये, पण ते झालं परत. मग हे सगळं आहे, हे जर मीटिंग करतच नाहीत, मग पुढच्या पिढीमध्ये पुन्हा ज्या नराला घरटं बांधता येत नाही तो नर येतो कुठून, हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे, बरोबर आहे ना? कारण की जर
जो फिटेस्ट जर सर्वाईव्ह झाला तर जो अनफिटच आहे ज्याला मादी पसंतच करत नाही तो तो का जगतो आणि किंवा परत पुढच्या पिढीमध्ये तसे काय होतात मग आतापर्यंत लाखो वर्षांपासून उत्क्रांती चालू आहे आता तर सगळे सगळे सुगरण पक्षी एकदम ऑल एकदम ब्युटिफुल ऑल मेकिंग द बेस्ट नेस्ट ऑल सिंगिंग द बेस्ट असं असायला पाहिजे होतं ना पण असं का नाही त्याचं कारण आहे की ज्या नरांना घरट बांधता येत नाही ज्यांना गाणं पण म्हणता येत नाही ते काय करतात की जी खूप सुंदर घरट्यांची कॉलनी आहे इकडे जातात आणि जी मादी असते जिने घरट्यात जोडी जमवली आहे ऑलरेडी दुसऱ्या नरासोबत जोडी जमवली आहे तिच्यासोबत जाऊन हा तो नर जाग्यावर नसला की पटकन जाऊन संधी साधून घेतो आणि त्याचं असं वर्णन करू इथे बरेच रिकामटेकडे नर अर्ध्या अळगुंडाने पिवळे होतात घरट बांधायचं कळत नाही पण टपली मात्र मारून जातात मला वाटते तुम्हाला कळेल मी काय लिहिलंय अशा प्रकारे ज्या नरांना घरट बांधता येत नाही त्यांचा सुद्धा वंश टिकून राहतो आणि पुढच्या पिढीत सुद्धा असे नर जन्माला येतात ज्यांना घरट बांधता येत नाही म्हणून इतके मिलियन वर्ष झाले उत्क्रांती चालू आहे आज आपण ते बघतोय यांना घरटी बांधता येत नाही नॉर्मल दिसतातच आहेत आणि सगळं अजूनही बायोवर बर्डच्या कॉलनीमध्ये तुम्हाला अबनॉर्मल घरटी दिसतीलच अशी पण तुम्हाला कॉलनी मिळेल जिथे एकही नर पिवळ्या रंगाचा नाही सगळे तरुण आहेत तरी सुद्धा घरटी बांधतायत सगळी घरटी चुकीची आहेत अबनॉर्मल आहेत तरी सुद्धा निसर्ग सगळा चालू आहे तर ब्रीडिंग संपल्यानंतर त्या घरट्याचं झाडावरचं घरट काढून घ्यावं का तर नाही नाही कधीच नाही तुम्ही काढू नका खाली पडलं असेल तर तुम्ही उचला हरकत नाही तुम्हाला अभ्यास करायचा पण झाडावरचं निश्चितच काढू नका त्याचं कारण असेल त्याच्यामध्ये दुसरे पक्षी घरटी करतात आता इथे मी सिल्वर बिल मुनियाचा फोटो टाकलाय कॅलिब्रेस्टेड मुनिया चिमणी हाऊस पॅरो आणि झाडावर असणारे उंदिरी उंदीर म्हणजे त्याला आपण म्हणतो एशियाटिक लॉंग टेल ट्री माऊस किंवा नुसता ट्री माऊस हे उंदीर याच्यामध्ये घरटी करतात आणि एकदा मी असंच घरट झाडावरचं तोडलं होतं म्हणजे खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये उंदराचं घरट होतं कारण सुगरण पक्षी तिकडे आजूबाजूला एकही नव्हता आणि त्याच्यामधून उंदीर निघाला आणि माझ्या हातावरून पळाला आणि त्यावेळेस मला कळलं की उंदराचं सुद्धा याच्यामध्ये घरट असू शकतं आणि मित्रांनो कन्झर्वेशन सगळ्यात शेवटी कुठली गोष्ट आहे ती संवर्धन त्याच्यावर पशी येऊन थांबायला पाहिजे दुर्दैवानी लोक ही घरटी आपल्या घरात लावतात असं म्हणतात की सुगरण पक्षाचं घरट जर आपल्या घरात लावलं तर आपल्या घरात सुद्धा मुलं बाळ खेळतील आपल्या घरात सुद्धा चिवचिवाट होईल पण मला असं वाटतं की तुम्ही जर सुगरण पक्षाचं घरट तोडून आणलं तर तुम्ही कोणाचा तरी संसार उद्ध्वस्त केलाय त्यामुळे तुमचा संसार निश्चितच तोडणार नाही असं करू नका घरटी इंटरनेटवर अमेझॉनवर फ्लिपकार्टवर विकत मिळतात ती घेऊ नका बाजारात विकत मिळतात ती घेऊ नका वनविभागाला कळवा हे इल्लिगल आहे कारण पक्षी कुठल्याही वाईल्ड लाईफच्या आयुष्यातील कुठलाही भाग घरट अंडी पिसं हे सगळं विकणं भारतामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टमध्ये इल्लिगल आहे मोराची पिसं सोडून अशा प्रकारे घरटी विकत मिळतात ती विकत घेऊ नका आणि त्याला चालना देऊ नका कर्नाटकमध्ये आपला एक एक मित्र आहे त्यांनी याच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आणि सगळ्यात मोठी बाजारपेठ कर्नाटकमध्ये आहे बेळगाव आणि त्या परिसरामध्ये आणि त्या ठिकाणी खूप मोठं आंदोलन हे मित्र करतायत आणि खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई करतायत तर सुगरणीचा खोपा त्याची सुगरण पक्षाची जी बहिणाबाईंची कविता होती त्याच्यासमोर माझी कविता काय मी तुम्हाला वाचून दाखवण्याच्या लायकीची नाही पण मला ते असं सुचलं कारण ती कविता मी इतके वेळा वाचत होतो त्यामुळे मग मी कविता अशी लिहिली तर त्याच्यामधले फक्त मी शेवटच्या वेळी वाचून दाखवतो कारण बहिणाबाई जर पक्षी निरीक्षक असत्या आणि आज जर त्या असत्या तर त्यांनी ती कविता थोडी वेगळ्या प्रकारे निश्चितच लिहिली असती कारण त्यांची त्यांचं जे कवित्व होतं त्या ते इतक्या उच्च दर्जाचं होतं त्याला तर आपण काही मॅच करू शकत नाही पण त्यांनी नक्कीच म्हटलं असतं की खोप्याची कलाकारी दुनियेत भारी सुगरणी न पगर रखते नराची हुशारी आता इथे मी ॲक्च्युअल केला की व्हॉट इज हॅपनिंग ॲक्च्युअली ऑर्नॉथिलॉजिकली मादी नराला परखते सुगरणीनं परखते नराची हुशारी जोकून घेते खोप्याची कलाकारी भुलते सुगरणीनं गुंतते संसारी शायना सुगरण फसवते सुगरणीले देऊन वंशवेल ताब्यात रिजवतो दुसरीले बांधतो दुसरा घरटाव दुसरी सुगरण पुरुषाची जात पाप कुटीसा भरण हे नक्कीच लिहिलं असतं बहिणाबाईंनी की पुरुषाची जात पाप कुटीसा भरण पिल्लाची काळजी वायते सुगरणीनं बाई नाही उमगत तिले पुरुषाची चतुराई खोप्यामंदी खोपा सुगरणीचा भारी मनुष्याले नाही साधली अशी कलाकारी अरे मानसा मानसा पाय सुगरणीचा खोपा मिळे कष्टानं यश नाही मार्ग सोपा मित्रांनो इथे मी थांबतो थँक्यू व्हेरी मच तुम्ही सगळे थांबलात हे लॉकडाऊनमध्ये मी स्केचेस काढले होते त्यावेळेस आणि खूप छान प्रेझेंटेशन ऑर्निथॉलॉजी कोर्ससाठी मी बनवलं होतं आज तुम्ही एवढ्या संख्येने ते उपस्थित राहिलात यू आर ऑल हिअर टू लिसन टू माय टॉक
आय एम थँकफुल टू ऑल ऑफ यू सर. हे सगळे रिसर्च पेपर्स आणि पी एच डी थिसिस एम एस सी थिसिस मी रेफर केले आणि माझे स्वतःचे गेल्या 10 वर्षातले फोटोज मी शोधून शोधून काढले. त्यातला एक अमरावतीतला फोटो 2002 मधला आहे जो सिंधीच्या झाडावरचा आहे. ते सगळं मी शोधून काढलं, सगळं एका ठिकाणी केलं आणि हे प्रेझेंटेशन तयार केलं. मित्रांनो पुन्हा एकदा धन्यवाद. काही फोटो इंटरनेटवरनं घेतलेले आहेत कारण सगळे फोटो माझे मी शोधू शकलो नाही. तर इथे मी थांबतो आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि माझं लेक्चर ऐकलं. धन्यवाद सर. थँक्स अ लॉट सर. थँक्यू सो मच सर. तुम्ही एवढं चांगलं आम्हाला सुग्रणीबद्दल नवीन गोष्टी सांगितल्या आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी पण समजायला. या व्यतिरिक्त मी सर्व पक्षी मित्रांना विनंती करते की तुम्हाला जर सरांना काही विचारायचं आहे किंवा आणखी काही तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे तर आपला हा आता डिस्कशन सेशन आहे. तुम्ही स्वतःला अनम्यूट करून सरांना तुम्ही क्वेरीज विचारू शकता किंवा तुम्हाला या संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर ते विचारू शकता. प्लीज स्वतःला अनम्यूट करा आणि प्लीज एकानंतर एक विचारा. नमस्कार सर, माझं नाव प्रसाद जोशी, बीएनएचएस मेंबर आहे. सर तुमचं आजचं प्रेझेंटेशन तर खूपच सुंदर आहे. मला एक प्रश्न विचारायचा होता की इंटरनेटवरती मला माहिती मिळाली होती बया विवर बद्दल की हे पक्षी जेव्हा ते घरटं विणतात तर त्यांच्या चोचांना सुद्धा भरपूर जखमा होतात असंही मला म्हणजे इंटरनेटवर माहिती मिळाली. हे कितपत खरं आहे? नाही खरं नाही, खरं नाही सर, असं काही होत नसतं. यस थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू थँक यू सर. वेलकम रेयांश. रेयांश थँक यू बोल रहा है. हाँ बोल क्वेश्चन पूछ. वेलकम रेयांश. इनकी क्वेश्चन. हेलो सर, मला एक प्रश्न आहे. सर नॉन ब्रीडिंग मेल म्हणजे मग नेमके काय असतात? त्यांना इमॅच्युअर मेल म्हणू का मग आपण, कारण की ते ब्रीडिंग प्लुमेज मध्ये येत नाही. की नॉन ब्रीडिंग मेल हा कम्प्लिटली वेगळा कन्सेप्ट आहे आणि ब्रीडिंग मेल हे वेगळे आहे. नाही इमॅच्युअर म्हणजे छोटा पक्षी आहे. हा छोटा नाही आहे, हा पूर्ण झाला पण त्याला पुढच्या वर्षी येईल तो पिवळा रंग, पहिल्या वर्षी येत नाही. हॉर्नबिल पण असतात ना, हॉर्नबिलला 2 वर्षानंतर तो ते शिंग पूर्ण वाढ होते त्याची. पहिल्या वर्षी ते 11 महिन्याचेच असतात ना. हा पण 11 महिन्याचाच असेल, 11.5-11 महिन्याचा असेल त्याचं वय. पण तो इज ना ब्रीडिंगसाठी तो रेडी नाही आहे, पण घरट बांधायचा प्रयत्न करतो असं म्हणून. हॅलो सर. हा बोला बोला. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो वाईकरा साहेब बोला. हा वाईकरा, बऱ्याच दिवसात भेट झाली, आनंद झाला. 2017 मध्ये सह्याद्री अभयारण्यात भेट झाली आपली. हो त्याच्यानंतर मध्यंतरी 2 माझे 20 झाले अधिवेशन आणि खूप सुंदर चांगलं सादरीकरण झालं. फक्त मला एक प्रश्न पडला की तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं की घरट्याला ते पिवळे फुले लावले जातात आणि ते आपण जर दुसरे लावले तर ते काढून टाकते, याच्या पाठीमागे कारण काय असलं पाहिजे? कारण तो नर जो आहे ना तो पिवळ्या रंगाचा आहे आणि बायस असतं ना, मधमाशाला पण पिवळे रंग आवडतात. तसं नराला माहिती आहे की मादीला पिवळाच रंग आवडतो. आपण दुसरे लावले तरी काढून टाकते ते. आपले पण नवरदेव हळदच लावतात ना, गुलालच लावतात. अच्छा थँक्यू सर. थँक्यू. हा ओके धन्यवाद सर. हॅलो. हा बोला ना सर. नमस्कार. मी देवेन सूर्यवंश बोलतोय सर. माझ्या पुस्तकासाठी आपण फोटोही पाठवले होते सर, पुण्यातून बोलतोय. थँक्यू. बोला ना सर. सर माझा प्रश्न असा आहे की वाढत्या प्रदूषणाचा या पक्ष्यांच्या विनीच्या काळावरती किंवा त्यांच्या अंड्यावरती किंवा त्या प्रोडक्शन वरती काही परिणाम होतो आहे का? कारण माझा पीएचडीचा विषय पर्यावरण विषयक आहे. मला हा तुमचा संदर्भ अतिशय छान राहील. मला जयंत वडतकर सरांना पण तो प्रश्न विचारायचा होता पण मध्ये आमची भेट थोडीशी चुकली, पण नंतर आम्ही नक्की एका संमेलन निमित्त भेटू. सर तुम्ही उत्तर दिलं तर मला थोडस सोर्स राहील. कुठली गोष्ट आहे ना, आपण काय म्हणतो डेटा पाहिजे. सध्या तरी सुग्रण पक्षावर काही असा डेटा नाहीये, पण बाकी इतर म्हणजे तुम्ही कॉमन बर्ड जर घेतले कावळे आणि निश्चितच तुम्हाला हे पॉझिटिव्ह मिळेल. कावळा, त्याच्यानंतर ज्याच्यावर इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड प्रदूषणाचा फरक पडतो ते म्हणजे कॅटली ग्रेट, इंडियन पॉन्ड एरॉन, हाऊस क्रो, हाऊस पॅरो, या पक्ष्यांमध्ये तुम्हाला निश्चितच या गोष्टी मिळतील. पण सुगरण पक्षामध्ये नक्कीच नक्कीच नाही मिळणार, सध्या तरी नाही. आता म्हणजे आता नाहीये, पण काही परिणाम होत असतात, इतरांवर होतात,
पण कालांतराने याचे परिणाम पक्ष्यांवर होणार आहेत असं थोडस माझ्या अभ्यासामध्ये आहे. नाही असं बोलू शकत नाही, होतच आहेत पण सुग्रण नाही असं म्हणतोय इतर पक्ष. चालेल सर, थँक्स अ लॉट सर, थँक्स अ लॉट, वेलकम. त्यानंतर अनिल माळी सरांनी हँड रेज केलाय. सर प्लीज तुम्ही स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारा. येस सर, खूप छान माहिती दिले. थँक्यू सर. तुम्ही म्हटल्यावर आता काय पाहिजे. तुम्ही एक जो उल्लेख केला ना, तर ते डॉक्टर आंबेडकर ज्यावेळेस सलीम अलींच्या अंडर काम करत होते त्यावेळेस त्यांना ते पाच ताली घरट सापडलं होतं आणि त्याचा तो फोटो होता. तुम्ही बोलले ना जास्तीत जास्त लांबीचं, माझ्या मनात एक प्रश्न आहे की बाकीच्या पक्षांनी जसं आर्टिफिशियल नेस स्वीकारलेले तर असा एखादा इन्सिडन्स आढळलाय की सुग्रण पक्षाने आर्टिफिशियल नेस्ट मध्ये काहीतरी नेस्टिंग केलं किंवा प्रयत्न केलाय असं? नाही सर, नाही सध्या तरी नाही. ओके थँक्यू. हा सर वेलकम. आणखी कोणाला प्रश्न विचारायचा आहे? अरविंद गजबे सरांनी हँड रेज केलाय. सर प्लीज तुम्ही स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारा. सर नमस्कार. सर सर बोला सर. सर नमस्कार. सर नमस्कार. हो सर नमस्कार. मी अरविंद गजबे गोंदियावरून बोलतोय. हो सर माहिती आहे. हा सर, माझ्या बाजूला की नाही ते बांध तलाव आहे आणि तिथे मी बरेचदा जात असतो, म्हणजे दररोजच जातो सकाळी मॉर्निंग वॉकला. तर मागच्या वर्षी काय झालं होतं की ते सुग्रण पक्षी आलेले आणि जे सिलेक्ट करतात ना घर फांदी, तर त्या एका छोट्याशा फांदीवर तीन सुग्रण पक्षी बसून ते असे झोका घ्यायला लागले होते आणि त्यानंतर कळलं की ते त्याच फांदीवर एका नराने घरट केलेलं आहे. तर असं होऊ शकतं का ते चेक करतात म्हणून? हो सर करतातच, प्रश्नच नाही, करतात. बरं बरं. आणि सर याला आणि या सुग्रण पक्षाला संस्कृत मध्ये सूची म्हणून सूची असं नाव आहे, म्हणजे ते सोयी जी असते ना आपली निदल त्याला याच्यात म्हटलेलं आहे. आणि आमच्याकडे आयुर्वेदामध्ये बरेच शस्त्र आहेत जे त्याला सूचीमुखी म्हणतात, निडल जे असतात ना सर्जरीमध्ये ज्या निडल असतात त्याला सूचीमुखी शस्त्र असं म्हटलेलं आहे. आणि सूची म्हणजे सुग्रण पक्षी असं त्याच्या संस्कृत मध्ये उल्लेख आहे. फार छान माहिती आहे आणि आजचं प्रेझेंटेशन पण फार छान. थँक्यू. थँक्यू सर. त्यानंतर मिलिंद शिरभाते सरांनी हँड रेज केलेला आहे. अमेरिकेवर डॉक्टर अनिल पिंपळापुरे जॉईन झाले. सर नमस्कार. सर अनम्यूट करायला लागेल. अनिल सर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून बोलू शकता, तुम्ही अनम्यूट करा. झालोय का मी अनम्यूट? हो सर हो सर हो हो. सगळ्यात अगोदर तर राजू, डॉक्टर राजू आणि धन्यवाद. आणि अतिशय सुंदर सुग्रणीवरचं जे प्रेझेंटेशन आहे ते अतिशय सुंदर आणि फार जुने रेफरन्स देऊन, अगदी सालिम अलींपासूनचे आणि आंबेडकरांचे देऊन अगदी सोप्या भाषेत सगळ्यांना कळेल असं प्रेझेंटेशन, धन्यवाद. मला यात राजू तुम्हाला हे विचारायचं होतं की ही पॉलीगायनी जो आहे, हा पॉलीगायनी हा कशामुळे आला असेल, ज्याला आपण टेरिटोरी म्हणतो, त्याच्यात काही आपल्याला आपल्या पक्षी मित्रांसाठी काही प्रकाश टाकता येईल का आपल्याला? सर निसर्गातले अडॅप्टेशन आहे. आता पॉली एंट्रीचं जर बघितलं ना, पॉली एंट्रीमध्ये असं आहे की त्या हॅबिटॅटमध्ये खूप धोका असतो जकानाचं. समजा फॉर एक्झाम्पल त्या हॅबिटॅटमध्ये घरटं वाहून जाऊ शकतं, प्रिडेशन होतं, घरटं बुडून जातं, असे खूप रिझन्स असतात. त्यामुळे हे अतिशय आवश्यक आहे की ते जास्तीत जास्त अंडे दिलेले असावेत, जास्तीत जास्त क्लचेस असावेत, सो सर्व्हायवल रेट काहीतरी वाचतील हा त्याचा उद्देश असतो. तसंच याच्यामध्ये पण असं असेल की प्रिडेशन अवॉइड करण्यासाठी मॅक्सिमम व्हायला पाहिजे, म्हणजे घरटी मॅक्सिमम व्हायला पाहिजे. घरटी मॅक्सिमम व्हायला पाहिजे तर मग कोणीतरी कोणावर तरी जास्त प्रेशर यायला पाहिजे. म्हणजे एक तर मादी जे आहे, मादी तर चार घरटी नाही सांभाळू शकत, त्यामुळे मग मादीने एकच घरटं अंडी द्यायची पण नराने ते सांभाळायचं. हा तो कन्सेप्ट आहे की नर वेगवेगळे घरटी सांभाळतील ज्या ठिकाणी तुम्हाला अंड्यांना रिस्क आहे, म्हणून ते हा आला जकानाचं. सो मादी अंडी देत जाईल आणि पुढे पुढे जात जाईल, सगळ्या नरांना तुम्ही ती कामी लावून देत. याच्यामध्ये उलट झालं, याच्यामध्ये नर जो आहे तो सगळ्या माद्यांना अंडी द्यायला लावून तो आपला घरटी मॅनेज करत राहतो.
आणि तो सगळीकडे कंट्रीब्युट करतो. तर हे एक अडॅप्टेशन, कारण की थ्रेट मोर नंबर म्हणजे जितकी जास्त थ्रेट आहे तेवढं करून सर्वायवल रेट तुम्ही बघा ना, सर्वायवल रेट कमीच असतो. सर नेचरमध्ये नेचरने वेगवेगळ्या ट्रिक्स शोधल्या की आपण काय करायला पाहिजे, मग ह्या संकटांचा सामना करायचा असेल, स्पीसीज जर जगायला पाहिजे तर देअर हॅज टू बी सम सोल्युशन. हे पॉलीगायनी पॉली एंट्री आर दीज आर दी सोल्युशन. सारस क्रेन मध्ये तुम्ही उदाहरण घ्या, बिकॉज इट इज अ लँडस्केप बर्ड, उघड्यावर घरटं करणार. तो जर नर पळून गेला तर मादी जेवायला कधी जाईल घरटं सोडून, ती गेली तर लगेच कोल्हा लांडगा फॉक्स हे सगळे येऊन अंडी खाऊन जातील घोरपड. त्यामुळे दोघं पाहिजेत, एक जेव्हा ती जाईल तेव्हा दुसरा कोणीतरी पाहिजे तिथे घरट्याचं रक्षण करायला. म्हणून त्याला 100% तिथे असला तरच ते सर्व्हायवल होणार. दोघं म्हणजे तो नर गेला समजा त्याने दुसरं घरटं केलं आणि मादी एकटी, ती जेवायला 5 मिनिट गेली की लगेच तुमचा गिधाड घार रॅप्टर्स येऊन तो अंडी फोडणार. त्यामुळे तिथे 100% अटेंडन्स म्हणजे घरट्याचं संरक्षण करायला आवश्यक आहे. म्हणून त्याच्यामध्ये मोनोगायनी मोनोगॅमी खूप आवश्यक आहे. मोनोगॅमी कारण घरट करेक्ट करेक्ट. यात मला असं दिसलं की आंबेडकरांचा जो रिसर्च आहे त्यात जो मेल आहे याच्यातला, म्हणजे ज्यांनी 6 घरटी केली त्यातला जो मेल आहे तो पेरेंटल ड्युटीज मध्ये शेअर करतोय असं दिसतंय. हो तेच तेच सांगितलं. आणि आपण जेव्हा म्हणतो की पॉली गायनी मध्ये की पेरेंटल ड्युटीज मध्ये मेल कुठल्याही प्रकारे पेरेंटल ड्युटीज मध्ये भाग घेत नाही, म्हणजे जसे आता आपण बसस्टँड मध्ये आपण मागे फिरलो तर बसस्टँड मध्ये तो नर पक्षी कुठल्याही प्रकारच्या पेरेंटल ड्युटीज करत नाही. तर हे कदाचित मला वाटतं थोडासा वेगळं उदाहरण असावं. येस येस उगी वेगळं, पक्ष्यांमध्ये मेल सुद्धा कुठेतरी पेरेंटल ड्युटीज करतोय. येस येस हा एक नवीन, मलाही डोक्यात नव्हतं इतके दिवस. मलाही वाटायचं की तो घरट करतो आणि मग काहीच काम करत नसेल, पण हे छान आज नवीन मलाही सुद्धा कळलं की पेरेंटल ड्युटीज नर्स करतात एवढ्या ह्याच्यामध्ये की जे पॉलीगायनी मध्ये आहेत. तर ही पॉलीगायनी कदाचित छान असावी असं वाटतंय मला. येस म्हणजे इतर पॉलीगायनी ही सुद्धा. हा येस थँक्यू. चला धन्यवाद. पिंपळापुरे सर आज अमेरिकेवरून जॉईन झाले आजच्या वेबिनारला. सर आपलं स्वागत आहे आणि थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू जयंतराव. थँक्यू. येस डॉक्टर. थँक्यू. नेक्स्ट घेऊया पुढचे प्रश्न घेऊया. काही लोक सरकार सर त्यांना आपण थांबवलं त्यांना. हा राजू छान झालं प्रेझेंटेशन. एक महत्वाचा विषय असा येतो की पाऊसाचं लांबणं किंवा पाऊस कमी जास्त होणं आणि अन्नाची उपलब्धता आणि अन्नाची कमतरता याचं ऑब्झर्वेशन काही आहे का? नाही आपण 100% पाऊस जर आला नाही ना तर ब्रीडिंग फेल्युअर होणार. पण हे व्हायला पाहिजे रिसर्च, म्हणजे कंटिन्युअस मॉनिटरिंग करूनच हे शक्य आहे. हा एक थोडस माझं ऑब्झर्वेशन होतं की पाऊस थांबला जसं, म्हणजे ती ओढ येते पावसाची, त्याच्यानंतर त्यांचे ब्रीडिंग ऍक्टिव्हिटीज खूप स्लो डाऊन होऊन जातात. फोर्थ मध्ये जुलैमध्ये सुरू होतात आणि मध्ये जर एक 20-25 दिवसांची ओढ आली तर त्या पूर्ण ऍक्टिव्हिटीज नर स्लो डाऊन करतात. येस. आणि ते लिंक विथ द फूड असं असावं असं मला वाटतं, म्हणजे याच्यावरती वाचायला पाहिजे. पण असं काही तुझं ऑब्झर्वेशन होतं का? नाही ऑब्झर्वेशन नाही, पण नक्कीच ते त्याचं जे इन्सेक्ट फूड आहे ना, इन्सेक्ट फूडचा शॉर्टेज होणार आणि ते सगळं फेल्युअर नेस्टिंग फेल्युअर कडे जाणार. युअर राईट. परफेक्ट परफेक्ट सांगितलं तुम्ही. पण तुम्हाला जर ऑपॉर्च्युनिटी असेल ना तर नक्कीच कोणीतरी निरीक्षण करायला पाहिजे की या गोष्टीवर. मला तर मुंबईमध्ये आल्यामुळे मला इतका चान्स मिळत नाही. मी जेव्हा डोंबिवलीला होतो तेव्हा मी सगळी फोटोग्राफी केली आहे, तिकडे घरटी असायची. इकडे आता मी ज्या ठिकाणी राहतो तिथे तर काहीच नाही, चान्सेस एक पण नाही. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. पावसाच्या कमी जास्त उन्हावरती पण त्यांचे अंडे वगैरे डिपेंड करतात मागच्या 2 वर्षात पाहिलं आहे मी. बरोबर सर. कारण मी मागे जयंत सरांशी बोललो होतो की पावसाचे कमी जास्त झाल्यामुळे त्यांचे रेट कमी जास्त होतात हे माझे पाहण्यात आलेलं आहे. बरोबर आहे, आपलं बोलणं झालं होतं यावर. हा आणखी कोणाला काय प्रश्न आहे का? मग मिलिंद श्रीपाती सरांनी हँड रेज केलाय, सर प्लीज तुम्ही स्वतःला इन्व्हाइट करून प्रश्न विचारा. सर नमस्कार. खरोखर महाराष्ट्र पक्षी मित्राचं मी इथं अभिनंदन करतो की त्यांनी इतका सुंदर विषय आम्हा सर्वांसमोर ठेवला. आणि राजू कसंबे सरांना मी आधीपासून खूप आधीपासून ओळखतो, त्यांचं खूप मोठं काम आहे पक्ष्यांवर. माझा एक छोटासा प्रश्न आहे सर.
की जे झाड हे ह्या सुग्रणी सिलेक्ट करतात, तर आजकाल आता वृक्षारोपण आपण करतो, जसं आता आम्ही महाविद्यालयांमध्ये शाळांमध्ये इकडे तिकडे हे वृक्षारोपण होतच नेमकं, तर आपण एक पक्षीमित्र म्हणून किंवा आपल्या संस्थेतर्फे आपण असं काही वृक्षांची यादी अशी देऊ शकतो का, किंवा जी सुग्रण पक्षी जे आहेत यांना वाचवण्याच्या किंवा त्यांच्या संवर्धनाच्या हिशोबाने आपण अशी एखादी सूची देऊ शकू का? जयंद्र तुमच्यासाठी हा प्रश्न, कोणीतरी शेअर करताय त्यांना शेअर शेअरिंग बंद करा म्हणून, माऊली व्लॉग्स ते तुम्ही शेअरिंग करताय तुमचं व्हॉट्सअप चॅट ते बंद करा प्लीज. जयंद्र सरांचा प्रश्न आहे की आपण झाडांची यादी देऊ शकतो काय. खरं पाहता सुग्रणीसाठी म्हणून नाही, परंतु देशी झाड लावावे एवढं तर आपल्याला म्हणजे सर्वांना आज माहिती झालेलं आहे. कारण सुग्रणीसाठी, सुग्रणीच्या शिवाय इतर पक्षी पण या सीझन मध्ये खूप सारे घरटे करत असतात आणि वेगवेगळ्या पक्ष्यांसाठी वेगवेगळे झाड महत्वाचे आहेत, त्यामुळे देशी झाड लावावेत असं सजेस्ट करता येईल. त्याच्यावर चितमपल्ली सरांची एक यादी आहे की कुठली झाडं लावली पाहिजे, शहरात कुठली लावली पाहिजे, देशी कुठली लावली पाहिजे. आपल्याला पण महाराष्ट्र पक्षी मित्रकडून तशी यादी शेअर करता येईल, परंतु सुग्रण पक्षासाठी म्हणून असं वेगळं करण्याची मला असं वाटतं की आवश्यकता नाही. त्या माऊली व्लॉगचं बंद पाडायचं. थँक्यू सर. आपल्याला मेसेजेस मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे राघवेंद्र राजधानकिशांनी की इज द नेस्ट यूज ओनली फॉर अ वन सीझन और यूज अगेन अँड अगेन? एकचदा, कारण दुसऱ्या नेक्स्ट सर राजाध्यक्ष सर नेक्स्ट इयर पर्यंत ते करत फार वाईट परिस्थिती होऊन जाते त्याची, म्हणजे इट्स खरंच नाही रातकामाच, कारण गवताची पाती असतात ना, एवढा पाऊस सहन केल्यानंतर ती बरेचदा पडूनच जातात. सो त्यामुळे ते रिपेअर करायच्या नादी लागत नाही माझं तरी म्हणणं आहे, आणि मी कधी बघितलं पण नाही, कारण दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा मे मध्ये सुरू करतात ना जाऊन बघितलं तर सगळी हिरवी पाती असतात, म्हणजे असं ब्राऊन झालेली मागच्या वर्षीची दिसत ओळखू येतात ना जुनी पानं, तर तसं कधी बघितलं नाही मी अजून तरी. अनिल चित्र सरांनी हँड रेज केलाय, सर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. नमस्कार राजू सर, अनिल चित्रे बोलतोय. प्रेझेंटेशन छान झालं. मला एक प्रश्न होता की सुग्रणीच्या घरट्यांसाठी तर तशी वेगवेगळी बरीचशी झाड ती वापरतात, पण ते घरट बनवण्यासाठी जे नेस्टिंग मटेरियल आहे ते एक विशिष्ट गवत असतं, तर ते वाढवण्याच्या दृष्टीने काही करावं लागेल का? कारण गवताळ प्रदेश हल्ली कमी कमी होत चाललेला आहे आणि सुग्रणीने दुसरं कुठलंही मटेरियल वापरलेलं आपल्याला दिसत नाही जे कावळे वगैरे वापरतात, तर काय करावं लागेल? गवत नॅचरल गवतच आहे ऍक्च्युली त्याचं, आणि हे असतं ना ऊस ज्वारी बाजरी याची जी झाडं असतात ना त्याची जी पाती असतात त्याला त्याचा कट मारून त्याची अशी एक लांब पट्टी काढतात, त्या म्हणून शेती प्रदेशात पण भरपूर गरटी असतात. आपण असं कुठलं गवत लावा वगैरे फार मुश्किल आहे सांगणं, किंवा मग हत्ती गवत असतात त्याच्या त्याची पाती पण वापरतात, पण ते खूप जाड होतात ऍक्च्युली. नॅचरल गवत आणि ही जी धान्याची झाडं आहेत ते मी बाजरी ज्वारी ऊस याच्या पात्यापासून ते तयार करतात आणि ते खूप छान असतं घरट, कारण त्या हे जे तिन्ही झाडाचे नावं सांगितले मी ज्वारी बाजरी आणि ऊस याची जी पानं असतात त्याच्या पानाला काटे असतात, म्हणजे ऊसाचं जे पातं असतं त्या पात्यावर तुम्ही असं उलटं जर बोट फिरवलं ना तर तुमची स्किन कापल्या जाते तेवढे त्याला काटे असतात, मग त्याला शिरेशन्स म्हणतात. तर त्या काट्याचं जे पान असतं म्हणजे अजून डिटेलमध्ये मग बायोवेअरचं आणखी एक होईल, तुझी पाती असतात त्याला जे सिरेशन्स असतात त्याच्यामुळे त्याचं जे कन्स्ट्रक्शनच्या वेळेस जे एकमेकांमध्ये विविंग असतं असं म्हणतात की माउंटेनिअरिंगमध्ये ज्या नॉट्स बांधतात गाठी त्या गाठीचे जर तुम्ही क्लासिफिकेशन केलं तर बायोव्हिअर बर्ड 16 प्रकारची नॉट बांधू शकतो, म्हणजे फास साधा फास डबल फास आवळपट्टी काय म्हणतात ते इतक्या प्रकारचे त्या 16 प्रकारचे नॉट्स सुग्रण पक्षी बांधू शकतो, आणि ते बांधण्यासाठी त्याला ज्या पानाला सिरेशन्स आहे त्याचं जास्त इम्पॉर्टन्स आहे, त्यामुळे आपण कुठलं लावावं हे सांगणं असं मुश्किल आहे, पण सगळं निसर्गामध्ये असत. ऑब्झर्वेशन आहे राजू सर, शहरामध्ये बायोव्हिअर बर्ड आजकाल पामच्या झाडावर घरटी करतात, कारण आता त्यांना नॅचरल गवत किंवा जे पूर्वीचं गवत होतं ते उपलब्ध नाही, तर पामच्या झाडावर भरपूर सगळी कॉलनीमध्ये घरटी असतात. गेल्या 3-4 वर्षापासून माझ्याच घराच्या समोर दरवर्षी नॉन ब्रीडिंग मेल घरटी करतात, सक्सेस एकही होत नाही,
म्हणजे हे सगळे पामचे झाड वेगवेगळे पामचे झाड ते वापरतात वेगवेगळे झाडांचे वापरतात आता ते पहिले तो पान जे असं लांब त्याला चोचीने असं कट मारतात गवतासारखं पान काढतो त्याचं इथलं असं पातळ असं ओढतात असं ओढतात थोडस आणि मग तो त्याला लटकतो स्वतःच्या शरीराचा उपयोग करून ती अशी पट्टी उभी फाडतो त्याला लटकल्यानंतर ती पट्टी अशी उभी निघते आणि मग ती पट्टी घेऊन उडतो फार इंटरेस्टिंग असतं ते बघणं अगदी बरोबर पामची पामची गवती चहा त्याच्यानंतर नारळाची पानं ते वापरतात आता शहरामध्ये बरोबर आहे पण तुम्ही ऑब्झर्वेशन करा तुमच्या घराजवळ आहे तरी वरला माझ्या समोर अगदी माझ्या गॅलरीतून ते रोज दिसतात सध्या सीझन सुरू आहे सर नारळाच्या सर नारळाच्या झाडाचं सनबर्ड तशा प्रकारे रेषा काढून घेताना दिसतोय तर सनबर्ड वापरतो का तो घरट करायला होतो ओके थँक्यू हॅलो सर वडतकर सर नमस्कार सर एक हॅलो प्रश्न विचारायचा बोला बोला सर आपल्या रस्त्यावर जे प्राणी मरतात त्यासाठी काय उपाययोजना करता येते का आपल्याला विषय सोडून हा विषय सोडून होईल प्रश्न आपण त्याच्यावर वेगळा चर्चा करू म्हणजे आपल्याला हे काय प्रयत्न करता येईल का नक्की करता येईल पण आजच्या याच्यामध्ये नाही घेऊ आपण या विषयामध्ये सर माझा एक स्टुडंट आहे हॅलो मी प्राध्यापक सोंडेकर बोलतो बोला सर हा सर माझा एक स्टुडंट आहे तो बायोलॉजीवर पीएचडी वर काम करतोय आणि आम्हाला हा आणि आम्हाला एक टॉपिक सांगा त्याचा टॉपिक सांगा बायोलॉजीवर अँड इट्स रिप्रोडक्टिव्ह नेचर असं म्हणून आम्ही हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला एक एरिया डॉक्टर बाबासाहेब औरंगाबाद रिजन मराठवाडा रिजन घेतलेला औरंगाबाद हा मराठवाडा रिजन घेतलाय पण आता सध्या तरी आम्ही कॅम्पस मध्ये काम करतोय पहिलेच वर्ष आहे त्याच त्याच्यामुळे आवाज गेला सर मला आवाज नाही येत सर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून बोला सर तुम्ही ऑडिबल नाही त्यांनी म्यूट चुकून म्यूट झाले तोपर्यंत दुसरं कोणी आहे देवेंद्र सर गजबीय सरांनी परत विचारलं देवेंद्र सरांनी विचारलं गजबीय सरांनी विचारलं टू मोर आहे असं लिहिलंय नाही ते त्यांनी विचारलेत ओके मी डॉक्टर राहुल भागवत बोलतो हॅलो मी आता काश्मीरला आहे माझा एक प्रश्न होता की मी खूप वेळ ऑब्झर्वेशन केलं की बयावीवर जनरली कॉलनीज बनवते हॅलो येस येस बरोबर हॅलो हो सर आणि पण मी खूप वेळ असा पाहिलाय की सिंगल किंवा जास्तीत जास्त सिंगल घट किंवा नुसती दोन घटी पण पूर्ण झालेली बांधलेली मी पाहिली आहेत ऑब्झर्वेशन मध्ये खरंय सर तर त्याचं काय कारण म्हणजे हा करतात सर कधी कधी काय असतं की एखादंच झाड असते टेकडीवर मी बघितलं उतारावर एकच झाड असते त्याला एकच फांदी असते जी घरट्याच्या योग्य असते बरोबर त्याला काय दिसतं सगळी कॉलनी म्हणजे जो थवा असतो तो काय सगळं अग्री करत नाही त्याच्यावर पण त्याला वाटतं की ओके पण एक पण करतो मग हो करतो ओके ओके सर झाडाच्या शेंड्यावर गर्टी बघितली मी झाडाच्या गर्टीवर आकाशाकडे राईट राईट सगळेच सगळे जे होते ना तरुण होते एकही पिवळ्या रंगाचा येस थँक्यू थँक्यू सर उमेश शिंदे सरांनी हँड रेज केलाय सर प्लीज अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता नमस्कार मी जळगाववरून बोलतोय पक्षमित्र उमेश शिंदे सर मी घरटी जळगाव पासून नशिराबाद म्हणून एक 9 किलोमीटर वर गाव आहे तिथे मी पोलवर बघितलेले आपले लाइटिंग असते ना वायर पोल वायर्स त्याच्या मागे काय कारण असेल सुरक्षित आजकाल करतायत सर ते अडॅप्टेशन आहे पक्ष्यांना असं वाटतं की हा चांगला चांगला हॅबिटॅट आहे त्याच्यावरती घरटी करायला लागले तारेवर घरटे झाड उपलब्ध नसलं की करतात किंवा मग त्यांना खाली उसाचं शेत असते तर ते सेफ पण असते सुरक्षित असते म्हणून करतात दोन कारण आहेत
आणि घरात जी कपडे वाळ घालायला दोरी असते ना, त्या दोरीवर पण करतात. चालेल. तसं पण खूप छान आजचं सत्र झालं, खूप छान चर्चा झाली, खूप चांगले प्रश्न आले, अनेकांनी चांगला सहभाग घेतला. जवळपास 65 पेक्षा जास्त लोक आजच्या ह्या वेबिनार मध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे आज अमेरिकेवरून डॉक्टर पिंपळापुरे सर जॉईन झाले, महाराष्ट्र पक्षी मित्राचे डॉक्टर अनिल माळी होते, माधुरी पेजावर मॅडम होत्या, आज गौरी क्षीरसागर मॅडम खूप वर्षानंतर मला आज जॉईन झालेल्या दिसल्या, त्यानंतर बीएनएचचे मेंबर प्रसाद जोशी, रयान छेडा आपला छोटा बालक आज जॉईन झाला होता, असे भरपूर सगळे लोक महाराष्ट्रभरातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आज वेबिनारला जॉईन झाले होते. आजचा वेबिनार जो कंडक्ट केला, त्याचं सगळं ऑर्गनाईज केला, तो डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर चेतना उगले मॅडम यांनी केला, आणि आजच्या वेबिनारचे आपण युट्यूब लाईव्ह सुद्धा केलं होतं. डॉक्टर राजू कसंबे यांनी अतिशय सुंदर माहिती, म्हणजे अगदी सोप्या भाषेत माहिती दिली. महाराष्ट्र पक्षी मित्र तर्फे त्यांचं आभार व्यक्त करतो. आज सर्व जे वेबिनारला जॉईन होते त्यांचं पण आभार व्यक्त करतो, आणि मी थांबतो. चेतना मॅडम. थँक्यू सर. आजच्या या वेबिनारची इथे सांगता होते, आणि मी विशेष आभार मानते आजचे वक्ते डॉक्टर राजू कसंबे सर आणि आपल्या महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर सर, की त्यांनी हा एवढा चांगला प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांना प्रोव्हाइड करून दिला, ज्यावरती आपण पक्ष्यांबद्दल एवढी चर्चा करू शकून राहिलो आहे. सोबतच मी सर्वांचेच आभार मानते आणि आजचे हे सत्र इथेच थांबवते. थँक्यू. थँक्यू ऑल. थँक्यू सगळ्यांना.